यल से लिया वाला प्रवेश में से की आदि बहुत नाम है और एक बार सब बहुत लोगों में समझ जाता हूँ लवकरत लवकर एनारा प्रभु यीशु ख्रिस्ताचा मधुर नाव मध्ये सर्वांना ख्रिस्ती अभिवादन बहुत आनंद है कि आज के दिन में मैंने प्रभु पहले दिन से बहुत गहराई में बात किया हुआ एक आलोचना आपको देने में बहुत आनंद है आणि प्रभु माझ्या हृदयाशी खूप खगोलतेने बोललेला एक विषय सांगण्याकरता आज खूप आनंद आहे एकदम ऐसे कोई नया बात नहीं आपने सुना हुआ बात है लेकिन कुछ नया बात भी प्रभु ने दी है आणि या अगोदरही तुम्ही ऐकलेल्या गोष्टी आहे पण त्यामध्ये प्रभु ने काही नवीन गोष्टी सांगितलेल्या आहे मला कोई नया वचन नाही एक नया प्रकाश आणि वचन नवीन नाही आहे पण त्याच्यामध्ये असणारा नवीन प्रकाश आहे आणि माझी इच्छा आहे की हे सगळ्यांकरता खूप आशीर्वादाचं कारण होईल मन के साथ वो ध्यान से बातों को सुनना आणि खूप एक चित्ता ने खूप लक्ष देऊन या गोष्टी ऐका विषय और कुछ नहीं मंडली आणि विषय दुसरा कुठला नाहीये तर मंडली मंडली क्या है मंडली काय आहे उसके ऊपर आपको कुछ बातें समझाना चाहता आणि त्याच्यावर काही गोष्टी मी समजून सांगू इच्छितो मालूम है कि मला ग्रीक भाषा में मंडली को एक्लेसिया कहता है आणि ग्रीक भाषेमध्ये मंडळीला एक्लेसिया म्हटलं जातं बोलने का अर्थ सांगायचं तात्पर्य प्रभु ने एक विशेष उद्देश्य के लिए बुलाकर आले किया प्रभु ने एक विशेष उद्देश्य करता बोलून वेगळा केलेला समुदाय और एक बार बताएगा तो आणि पुन्हा जर एकदा सांगायचं झालं तर यीशु मसीह की पवित्र मूल्यवान लघु से खरीद करके आले किया वो झूठ आणि प्रभु येशू ख्रिस्ताच्या पवित्र मूल्यवान रक्ताच्या द्वारे विकत घेऊन वेगळा केलेला लोकांचा समुदाय क्योंकि आपको मालूम है जब रोमियों का पत्र उसका तीसरा अध्याय का 24 वचन कहता है रोमकाराचं पत्र त्याचा तीसरा अध्याय आणि त्याच्या 24 वचनामध्ये अशा प्रकारे म्हटलेला आहे देखा सेद में धर्मी ठहराया गया अपने कुछ भी नहीं किया लेकिन प्रभु की बहाय हुआ लघु की द्वारा हमें सेद में धर्मी ठहराया गया आणि आपण स्वतः काही केलं नाहीये पण प्रभु येशू ख्रिस्ताने सांडवलेल्या रक्ताच्या द्वारे आपण भरपूर असे नीतिमान ठरविला गेलो इसलिए पहले करिंदी 19 वचन में हम देखता है पहिले करिंदी कराचं पत्र 6 अध्याय आणि त्याच्या 19 वचनामध्ये आपण अशा प्रकारे वाचतो तू अपनी नहीं देखा तुम अपने नहीं हो आणि तुम्ही स्वतःचे नाहीये तुम दाम देकर के मोल लिया गया आणि तुम्ही मोल देऊन विकत घेतलेले आहात हरेक मंडळी की हरेक लोगों को ये जानकारी होना बहुत जरूरी बात है आणि मंडळीच्या प्रत्येक व्यक्तीला ही माहिती असणं गरजेचं आहे हमारे लिए प्रभु ने बहुत बड़ा दाम चुकाया आपल्या करता प्रभु ने खूप मोठं मोल दिलं जब पहला पत्रोस उसका पहला अध्याय का 18 और 19 वचन में पहिले पेत्र त्याचा पहिला अध्याय त्याच्या 18 आणि 19 वचनामध्ये देखा ये प्रभु यीशु मसीह की बहुमूल्य लहू के द्वारा ये कार्य या प्रभु ने हमें ये दुनिया से अपने लिए खरीद कर दिया आणि प्रभु येशू ख्रिस्ताने आपल्या बहुमूल्य रक्ताच्या द्वारे आपल्याला विकत घेतलं आणि आपल्याला या जगापासून वेगळं केलं प्रिय मंडळी का अनेक लोगों ने प्रभु से व्यक्तिगत भेट किया है आणि प्रियांनो प्रभूच्या मंडळीच्या हरेक व्यक्तीने प्रभु सोबत वैयक्तिक भेटलेला आहे प्रभु के सामने अपने आप को पापी कबूल करके अब पापों को त्यज करके प्रभु के साथ एक सच्चा पश्चातापी मन के साथ नाता जोड़ा है आणि प्रभु समोर आपले सर्व पाप मान्य करून खरा पश्चाताप करून प्रभु सोबत एक खर संबंध जोडले आहे प्रभु यीशु मसीह को अपना प्रभु मान करके अपना उद्धार करता जान करके ग्रहण किया है आणि प्रभु येशू ख्रिस्ताला आपला प्रभु जाणून आपला तारण करता म्हणून स्वीकारलेला आहे ऐसा एक लोगों का झुंड है मंडळी अशा एक लोकांचा समुदाय आहे ते म्हणजे मंडळी और ये सब मला अचानक नाही हुआ ये अनादिकाल परमेश्वर की निर्णय के अनुसार हुआ पहला पत्रोस पहला अध्याय उसका दूसरा वचन आणि हे काही अचानक झालेली गोष्ट आहे असं नाहीये तर परमेश्वराच्या अनादिकालापासून असलेला जो निश्चय किंवा निर्णय आहे त्याच्या अनुसार झालं पहिले पेत्र पहिला अध्याय त्याचं दुसरं वचन परमेश्वर पिता के
के भविष्य ज्ञान के अनुसार आत्मा के पवित्र करने के द्वारा आज्ञा मानने और यीशु मसीह के लोग के छिड़के जाने के लिए चुने गए हैं। देखा प्रभु यीशु मसीह के लोगों छुटका छिड़काए जाने के लिए चुना हुआ एक झुंड है प्रभु का मंडली। आनी प्रभु ची मंडली काय आहे तर ज्याच्यावर प्रभु येशु ख्रिस्ताचं पवित्र रक्त शिंपडलं जातं। और एक अर्थ में बोलेगा तो अजून एक अर्थामध्ये सांगायचं झालं तर प्रभुने जिनको जो नया जन्म दिया उनके लिए बहुत बात प्रभु तयार करत आहे। आणि प्रभुने ज्यांना नवा जन्म दिलेला आहे त्यांच्या करता प्रभुने पुष्कळ गोष्टी तयार करून ठेवल्या आहेत। वही पहिला पत्र उसका पहिला अध्याय का 3-5 पढना। पहिले पत्र पहिला अध्याय 3-5 वचन। एक अविनाशी और निर्मल निर्मल अजर विराज के लिए जो तुम्हारे लिए स्वर्ग में रखी है, तुम्हारे लिए जो नया जन्म पाए हुए लोगों के लिए स्वर्ग में रखी है, जिनकी रक्षा परमेश्वर की सामर्थ्य से विश्वास के द्वारा उस उद्धार के लिए जो आने वाले समय में प्रकट होने वाली है की जाती है। देखा इस उद्धार पाए हुआ हरेक लोगों की रक्षा प्रभु अपने सामर्थ्य में किया जाता है। आणि तारण प्राप्त झालेला प्रत्येक व्यक्तीची जी रक्षण आहे ते प्रभु आपल्या सामर्थ्यामध्ये करतो। मंडली प्रभु की सामर्थ्य में बचाया जाने वाला या सुरक्षित रहने वाला एक जीव आहे। आणि मंडळी जे आहे ते प्रभुच्या सामर्थ्यामध्ये जपून ठेवणाऱ्या लोकांचा एक समुदाय आहे। पुराना नियम की लोगों को इस बात का प्रकाशन नहीं था। आणि जुन्या कराराच्या लोकांना या गोष्टीचं प्रकाशन नव्हतं। और जब मंडळी के बारे में जब प्रभु ने कहा तो भविष्य के बारे में भविष्य के रूप में बताया। आणि मंडळी संबंधाने ज्या वेळेला सांगितलं त्या वेळेला भविष्यामध्ये होईल अशा प्रकारे सांगितलं। मत्ती 16:18 प्रभुने असं म्हटलं मेरा मंडळी बनाऊंगा, मी माझी मंडळी उभारीन, मेरा मंडळी बनाऊंगा, मी माझी मंडळी उभारीन। प्रियो ये बहुत ही बड़ी बात है। आणि प्रियांनो ही खूप मोठी गोष्ट आहे। मंडळी कब स्टार्ट हुआ आणि मंडळीची सुरुवात केव्हा झाली? आपको मालूम है जब प्रभु यीशु मसीह स्वर्ग में जाने के समय में भी चेले लोगों को सावधान किया। आणि प्रभु यीशु ख्रिस्त स्वर्गारोहण होत असताना सुद्धा शिष्यांना सावध केलं। प्रेषितांचे कृत्य त्याचा पहिला अध्याय त्याचा 4-5 वचन। देखा पवित्र आत्मा से तुम्हें बपतिस्मा मिलेगा। आणि तुम्हाला पवित्र आत्म्याच्या द्वारे बपतिस्मा भेटेल। यीशू मसीह जाने से पहले चेलों को बताया हुआ बात है। आणि प्रभु यीशू ख्रिस्त जाण्याच्या अगोदर शिष्यांना सांगितलेली गोष्ट आहे। तुम्हारे कई लोग प्रभु का वचन का सच्चा प्रकाश ना होने कारण आणि पुष्कळ लोक देवाच्या वचनाचा खरा प्रकाश नसल्या कारणाने योहन्ना बपतिस्मा देने वाल्याने दो जग पर मानव आग का भी बपतिस्मा बोला, वहां पर भूसा का बात बोला, उनको मालूम नहीं। कई विश्वासी लोग सिखाता है आत्मा का बपतिस्मा के अलावा आग का बपतिस्मा भी है। प्रियो दुष्टों के लिए वचन को सीखना बहुत जरूरी बात है। आणि बपतिस्मा देणारे योहानाने दोन ठिकाणी अग्नीचा बपतिस्मा म्हटलाय, पण ज्या ज्या ठिकाणी अग्नीचा बपतिस्मा म्हटलेला आहे त्या ठिकाणी भूस्याचा सुद्धा उपयोग शब्द प्रयोग त्याचा उपयोग केलेला आहे। आणि तो बपतिस्मा कोणा करता आहे? ज्यांचा नाश होणार आहे त्यांच्या करता आहे। आपण ज्या लोकांना देवाच्या वचनाचं खरं ज्ञान नाही आहे ते लोक अशा प्रकारे शिकवतात की तुमच्या पाण्याचा बपतिस्मा आहे त्याचप्रमाणे अग्नीचा सुद्धा बपतिस्मा आहे। प्रभु का उदार पाय लोगों को मिलने वाला एक ही बपतिस्मा वो पवित्र आत्मा का बपतिस्मा। आणि तारण प्राप्त झालेल्या लोकांना मिळणारा केवळ एक मात्र बपतिस्मा आहे तो म्हणजे पवित्र आत्म्याचा बपतिस्मा। झूठे उपदेशों में जाकर धोखा खा करके कुछ और आत्मा पा करके प्रभु से वंचित नहीं होना। आणि खोट्या उपदेशामध्ये जाऊन वेगळ्या प्रकारचा आत्मा प्राप्त करून प्रभु पासून वंचित किंवा लांब जाऊ नका। मैं वो क्लास लिया इसलिए मैं अभी उसी पर नहीं जा रहा हूं। आणि तो क्लास याच्या अगोदर घेतलाय म्हणून आता या त्या विषयावर जाणार नाहीये। आणि कोणाला जर या विषयामध्ये शंका आहे मला येऊन भेटा, मी खूप सरळ रीतीने समजून सांगेल। आणि प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गामध्ये जाण्याच्या अगोदर सुद्धा शिष्यांना म्हटलं की तुम्हाला
पवित्र आत्म्याचा बपतिस्मा मिळणार आहे. नाही, उसके लिए तुम्ही यरुशलेम में तुम लोग बैठना. आणि त्या करता तुम्ही यरुशलेम मध्ये बसा. वो बात इसलिए जब लुका उसका 24 अध्याय का 52 वचन, लूक त्याचा 24 अध्याय त्याचं 52 वचन, मतलब फिर उन लोग यरूशलेम में जाकर के उन्होंने वेट किया. आणि मग यरूशलेम मध्ये जाऊन त्यांनी त्याची वाट पाहिली प्रभु की आज्ञा मान करके, आणि देवाची आज्ञा मान्य करून. और जब मला प्रेरितों काम दुसऱ्या अध्याय के 1-4 तक वचनों में हम देखते हैं कि पेंतेकोस्त के दिन में पवित्र आत्मा आया. आणि प्रेषितांचे कृत्य त्याचा दुसरा अध्याय 1-4 वचनामध्ये आपण पाहतो की पेंटिकोस्टच्या दिवसामध्ये पवित्र आत्मा आला. उसी दिन अलिया मंडली का शुरुआत हुआ. आणि त्याच दिवसापासून मंडळीची सुरुवात झाली. उसका 37-38 वचन में पत्रो मतलब लोगों ने पूछा कि हम क्या करे. आणि त्याच्या 37 आणि 38 वचनामध्ये लोकांनी विचारलं की आम्ही काय करावं. तब पत्रोस बोला तुम लोग मन फिरो और प्रभु यीशु मसीह के नाम पर बपतिस्मा लो. आणि मग त्या वेळेला पेत्राने त्यांना सांगितलं की तुम्ही पश्चाताप करा आणि प्रभु यीशु ख्रिस्ताच्या नावामध्ये बपतिस्मा घ्या. तब तुम्हें पवित्र आत्मा का दान मिलेगा. आणि त्या वेळेला तुम्हाला पवित्र आत्म्याचं दान भेटेल. और उसका 41-42 वचनों में, आणि त्याच्या 41 आणि 42 वचनामध्ये हम देखते हैं कि उसी दिन करीब 3000 लोग प्रभु का वचन ग्रहण करके बपतिस्मा लिया. आणि त्याच दिवसामध्ये साधारण 3000 लोक प्रभूचं वचन स्वीकार करून त्यांनी बपतिस्मा घेतला. और उन चेलों के साथ हो लिया. आणि त्या शिष्यां सोबत ते झाले. ये सारे बात बहुत सरल बात है आप लोग मारे में, इसलिए मैं थोड़ा वचन ना पढ़ाने के लिए समय नहीं दिया. आणि या गोष्टी तुम्हाला माहिती आहे म्हणून वचन न वाचता मी तुम्हाला फक्त सांगितलं. लेकिन उसका दुसरा अध्याय 47 वचन की आखिरी में लिखा है. आणि दुसरा अध्याय त्याच्या 47 वचनाच्या शेवटी असं लिहिलंय. देखा प्रतिदिन मतलब उधार पाने में लोगों को प्रतिदिन प्रभु उनमें मतलब मंडली में मिलाते थे. आणि तारण प्राप्त झालेल्या लोकांना प्रभु प्रतिदिन मंडली मध्ये जोडत होता. ओ इस जीवित मंडली में इस पीढ़ी की उदार पाए लोगों को भी प्रभु जोड़ रहे. आणि आज या मंडळी मध्ये तारण प्राप्त झालेल्या लोकांना प्रभु आजच्या पिढी मध्ये सुद्धा जोडत आहे. आपको समझ में आ रहा है? तुमच्या लक्षात येत आहे? मंडळी प्रभु का आहे. मंडळी प्रभूची आहे. मंडळी बनवणे वाला भी प्रभु आहे. आणि मंडळी बनवणारा सुद्धा प्रभु आहे. मंडळी के सदस्य का योगिदा वो उदार पाय आहे. आणि मंडळीच्या लोकांचे जे सदस्यत्व काय आहे तर ते तारण प्राप्त झालेले आहे. वैसे लोगों को प्रभु यीशु मसीह प्रभु का शरीर में जोड़ रहा है उनको. आणि अशा लोकांना प्रभु त्याच्या शरीरामध्ये जोडत आहे. मतलब मंडळी प्रभु का मंडळी काय आहे? यीशु मसीह का शरीर आहे. आणि मंडळी काय आहे? प्रभु यीशु ख्रिस्ताचं शरीर आहे. और वो शरीर में उनको जोड़ रहा है. आणि त्या शरीरामध्ये प्रभु त्यांना जोडत आहे. इसलिए कशा करता? प्रभु निवास प्रभु का निवासस्थान होने के लिए. आणि प्रभूचं निवासस्थान होण्याकरता. इफिसियों दुसरा अध्याय 22 वचन, इफिसकरांचं पत्र दुसरा अध्याय त्याचं 22 वचन. देखा तुम भी परमेश्वर की आत्मा की द्वारा प्रभु की निवास स्थान होने के लिए एक साथ बनाए जा रहे. आणि तुम्ही सुद्धा परमेश्वराचं निवास स्थान होण्याकरता एक सोबत बनविला जात आहो. जो भी व्यक्ति प्रभु यीशु के पास आता है, आणि जो व्यक्ति प्रभु यीशु ख्रिस्ताच्या जवळ येतो, तब उनको प्रभु अपने साथ एक जीवदा पत्र के रूप में उसके साथ बनाए जा रहे. आणि मग तो प्रभु सोबत एक जीवंत दगडाप्रमाणे बनविला जात आहे. पहिला पत्रोस उसका दुसरा अध्याय का 4-5 वचन, पहिले पेत्र दुसरा अध्याय 4-5 वचन. उसके पास आकर जिसे मनुष्य ने तो निकम्मा ठहराया, परंतु परमेश्वर के निकट चुना हुआ और बहुमूल्य जीवित पत्र है. तुम भी अब जीवित पत्रों के, तुम भी अब जीवित पत्रों की समाज आत्मिक घर बनते जाते हो. आत्मिक घर बनते जाते हो. देखिए मानो नया नियम का हरेक पवित्र लोग याचक लोग प्रभु को मन आराधना करने का लायक बनाया. आणि नवीन कराराचा प्रत्येक जो सदस्य आहे तो एक याजक आहे. आणि तो देवाची आराधना करण्याकरता तो योग्य असं एक पात्र आहे. तो मंडळी काय आहे प्रियो? मंडळी काय आहे प्रियांनो? जीवित परमेश्वर का मंदिर आहे. आणि जिवंत देवाचं ते मंदिर आहे. पहिलं तिमोथी की 3:15 वचन, पहिलं तिमोथ्याला पत्र त्याचा 3 आणि त्याचं 15 वचन. जीवित परमेश्वर का, जीवित परमेश्वर की कलीसिया, कलीसिया
जो सत्य का खंभा और न्यू है, मतलब परमेश्वर का, मतलब परमेश्वर रहने वाला या प्रभु को, परमेश्वर की घराना, परमेश्वर का घर है मतलब मंडली। आणि मंडळी काय आहे? तर परमेश्वराचं भवन आहे। तो आपको मालूम है जब बुद्धिमान सलमोन मतलब एक बात कहा, आणि ज्ञानवान सलमोन ने एक गोष्ट सांगितली, एक घर का सात खंब है, आणि हे घराचे सात खांब आहे, उसको बोलता है ज्ञान का भवन, आणि त्याला म्हटलं आहे ज्ञानाचं भंडार, है ना। नीति वचन उसका नव अध्याय उसकी पहला वचन, नीति सूत्र त्याचा नव अध्याय त्याचा पहिलं वचन, मैंने अपना घर बनाया और उसके सातों खंबे गड़े हुए हैं। देखा, वो सातों खंबे गड़े हुए है, सात खंबे में वो घर है, आणि सात खांबावर उभं राहिलेलं ते घर आहे। ये मंडली का एक बड़ा सविशेषता है, आणि मंडळीचं हे खूप मोठं वैशिष्ट्य आहे। मंडली ये दुनिया की ज्ञान की द्वारा नहीं तैयार किया, आणि मंडली जगाच्या ज्ञानाच्या द्वारे तयार झालेली नाही, मंडली स्वर्गीय ज्ञान से तयार होने वाला एक भवन है, आणि मंडळी जी आहे ती स्वर्गीय ज्ञानाच्या द्वारे तयार झालेलं एक भवन आहे। अब देखिए स्वर्गीय ज्ञान का सात खूबी है, आणि स्वर्गीय ज्ञानाचे सात वैशिष्ट्य आहे, कितना खूबी है, आणि किती वैशिष्ट्य आहे, सात खूबी, सात वैशिष्ट्य आहे। मानव याकोब, याकोब 3:17, याकोबाचं पत्र त्याचा तिसरा अध्याय त्याचं 17 वचन, सात बात अनुकृत पडणार, आणि त्या ठिकाणी सांगितलेल्या ज्या सात गोष्टी आहेत जरा थांबून थांबून वाचा। एक पवित्र, दो मिलनसार, तीन कोमल, चार मृदुभाव, और दया, और पांच दया, और अच्छे फलों से लदा हुआ, छह अच्छा फलों से लदा हुआ, और पक्षपात और कपट रहित होता है, पक्षपात और कपट रहित, मतलब सात बातों के द्वारा ये बनाया जाता है, आणि सात गोष्टींच्या द्वारा ये बनवलं जातं। आप लोग गिनती करके देखना, आणि तुम्ही मोजून बघा, मैं अभी मतलब उसमें भी विस्तार में नहीं जा रहा हूं, आणि त्याच्यामध्ये सुद्धा विस्तार मध्ये जात नाही। दूसरा, ये मंडली को पहचानने के लिए मंडली में सात बातें है, आणि मंडळीला ओळखण्याकरता मंडळीमध्ये सात गोष्टी आहेत। हे प्रेषित पौलोस एफिसियन पत्र 4:4-6 मध्ये लिखा आहे, आणि इफिसकराचं पत्र त्याचा 4:4-6 प्रेषित पौल सांगत आहे, एकी आशा, एकच आशा, एकी शरीर, एकच शरीर, एकी आत्मा, एकच आत्मा, एकी प्रभू, एकच प्रभू, एकी विश्वास, एकच विश्वास, एकी बपतिस्मा, एकच बपतिस्मा, और एकी पिता, आणि एकच पिता, सबको मानव इन सात बातों में एकता है, सात बातों में बराबर है, आणि मंडळीमध्ये असणाऱ्या लोकांना या सात गोष्टीमध्ये ऐक्यता आहे। प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, सबको समझ में आ रहा है ना, सगळ्यांच्या लक्षात येत आहे ना, मेरे साथ साथ चल रहा है, माझ्या सोबत चालत आहे, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड। तो इसका मतलब क्या है कि अभी तक मैं इन बातों को आपको बताया ना, क्या मतलब क्या है कि बहुत गहन विषय में आने के लिए बताया, आणि या सर्व गोष्टी आतापर्यंत का सांगितल्या, कारण आता एकदम गहन विषयामध्ये आपण जात आहोत। अभी एक सवाल आप लोगों से, आणि आता एक प्रश्न तुम्हाला, अभी तक वचन सुन रहा था ना, आणि आतापर्यंत वचन ऐकत होते ना, एखादा सवाल करणे से अच्छा रहता है, आणि एखादा प्रश्न विचारणं चांगलं राहत, म्हणून आज आप ये नासिक मंडळी में क्यों है, आणि आज तुम्ही नासिक मंडळी मध्ये का आहात, मेरा सवाल समझ में आ रहा है ना, तुम्हाला माझा प्रश्न समजत आहे ना, देश में बहुत मंडली है, आणि या नासिक मध्ये पुष्कळ मंडळे आहेत, लेकिन आज यहां पर आप नासिक मंडली में क्यों है, आणि आज या ठिकाणी या नासिकच्या मंडळी मध्ये तुम्ही का आहात, इसका उत्तर सबको जानना चाहिए, आणि याचं उत्तर जे आहे ते सगळ्यांनी जाणायला पाहिजे। मैं आपको कोई सवाल करके आपको कोई दिक्कत में डालने के लिए मेरा उद्देश्य नहीं, आणि तुम्हाला प्रश्न सांगून काही भुचकळ टाकण्याचा माझा विचार नाहीये, परंतु काही लोकांना काही ओपिनियन देता है उसके बारे में, आणि पुष्कळ लोकांच्या पुष्कळ मत या संबंधाने राहता, काही लोक क्या बोलते हैं, काही लोक काय म्हणता, मी नासिक मंडळी में क्यों हूं, मी नासिक मंडळी मध्ये का आहे, की मेरे मां बाप नासिक मंडळी में था इसलिए मैं भी उधर ही जाता हूं, कारण माझे आई वडील नासिकचे म्हणून मी पण तिथे जातो, समझ में आया, कई लोग क्या बोलता है, कई लोग का काय मानता, हम लोग पीढ़ी पीढ़ी से वो मंडली में जाते रहता है, मेरा माँ बाप भी उधरी, ग्रैंड फादर भी उधरी, इसलिए हम भी उधरी जाते, आणि आम्ही पीढ़ा ना पीढ़ा त्याच मंडली मध्ये जातो आहे म्हणून आम्ही तिथे आहोत। कुछ लोगों का कहने की बात मैं आपको बता रहा हूँ, कई लोगों का मत असं असतं हे मी सांगत आहे, दूसरा कुछ लोग क्या बोलते हैं, आणि तिसरा लोक ते काय म्हणतात, मैं उस मंडली से एक लड़की से शादी किया,
नहीं तो एक लड़का से शादी किया इसलिए मैं अभी वो मंडली में हूँ। त्या मंडली मध्ये असणाऱ्या एका मुलीशी मी लग्न केलं किंवा मुलगी म्हणेल की त्या मंडळी मध्ये असणाऱ्या एका मुलाशी मी लग्न केलं म्हणून मी त्या मंडळीत आहे। वो लोग नाशिक मंडळी में जाने का मतलब क्या है? आणि ते नाशिकच्या मंडळी मध्ये येतात याचा अर्थ काय आहे? काय येतात? नाशिक मंडळी का एक लड़का से नहीं तो एक लड़की से शादी किया इसलिए हम उधर आते। आणि नाशिक मंडळीच्या एका मुलाशी किंवा एका मुलीशी लग्न केलं म्हणून त्या मंडळी मध्ये येतात। ये आपका भी बात है कि नहीं ये मुझे नहीं मालूम, आप देख लेना। आणि हे तुम्हाला पण लागू होतं का नाही मला माहिती नाही, तुम्ही स्वतः पडताळा। तिसरा कुछ लोग क्या बोलता है? आणि मग त्याच्या पुढे लोक अजून काय म्हणता? मंडळी के कुछ लोगों के साथ हमारा संपर्क बहुत अच्छा था, हमारा अच्छा दोस्ती था इसलिए हम वो मंडळी में जाते। आणि मंडळी मध्ये असणारे काही लोक आहेत त्यांच्याशी आमची खूप चांगली घट्ट अशी मैत्री होती म्हणून त्यांच्या खातर आम्ही त्या मंडळी मध्ये आहे। ऐसे भी हो सकता है दादा? आणि असंही कोणी एखादा म्हणू शकतो? प्रेज लॉर्ड। और एक और बात क्या है? आणि अजून एक गोष्ट काय आहे? मी नाशिक में ना बहुत मंडळी में गया लेकिन थोडा बेहतर लगा नाशिक मंडळी इतनी उधरी आता। आणि नाशिकच्या खूप मंडळांमध्ये मी जाऊन फिरलो आहे पण त्यापैकी ही जी मंडळी आहे ही मला जरा बऱ्यापैकी वाटली म्हणून मी इथं आहे। कुछ लोगों का कहना क्या है? आणि काही लोकांचं म्हणणं काय आहे? नाशिक मंडळी आहे ना घर के पास आहे इसलिए मी जाते। आणि घराच्या एकदम जवळ आहे म्हणून मी तिथं आहे। कुछ लोग बोलता है, काही लोक असे म्हणतात, मैंने उस मंडली की लोगों के द्वारा सुसमाचार सुना और मैंने प्रभु को ग्रहण किया, उधार पाया इसलिए मैं उधर जाता। आणि काही लोक असं म्हणतात की त्या लोकांच्या द्वारे मी सुवार्ता ऐकली आणि प्रभूचा स्वीकार केला आणि म्हणून मी त्या मंडळीमध्ये जातो। अभी मैंने कम से कम 6 मानव बात ओपिनियंस मैं आपको बताए। आणि यापैकी 6 मत मी तुम्हाला सांगितले, इसमें एक भी बात आपका भी हो सकता है। आणि यापैकी एखादी गोष्ट तुमची सुद्धा राहू शकते। मैं आपका किसी का कोई किसी कारण किसी साइड से मैं कोई बुराई नहीं बोल रहा हूँ। आणि कुठल्या बाजूने तुमचं वाईट आहे असं मी नाही म्हणत आहे। लेकिन हम प्रभु की सत्य वचन सुनकर के प्रभु में चल रहे तो बहुत अच्छी बात है। आणि प्रभूचं सत्य वचन ऐकून प्रभु मध्ये चालत आहात तर खूप चांगलं आहे। क्योंकि इसमें बोला हुआ सब बात सही नहीं, कुछ बात गलत भी है। आणि याच्यामध्ये सांगितलं सगळ्याच गोष्टी बरोबर आहे असं नाही तर काही चुकीच्या पण आहे। लेकिन आज प्रभु यीशु मसीह में विश्वास करके उधार पाया हुआ अनुभव मुझको है तो मैं प्रभु का मंडली का एक सदस्य पक्का आहे। आणि प्रभु येशू ख्रिस्तावर विश्वास करून तारण प्राप्त झालेला जर माझा अनुभव आहे तर मी प्रभूच्या मंडळीचा एक सदस्य आहे। सबसे बड़ा बात आपका दिमाग में जीवन में समजना चाहिए वो एक महत्वपूर्ण बात ये है। आणि तुम्ही आपल्या आयुष्यामध्ये सगळ्यात महत्वपूर्ण एक गोष्ट जी समजायला पाहिजे ती ही आहे, प्रभु येशू मसीह ने मुझे नाशिक मंडली से जोड़ा। आणि प्रभु येशू ख्रिस्ताने मला नाशिक मंडळीशी जोडलं। प्रेज द लॉर्ड। कितने लोग ये पक्का विश्वास है? आमेन। मुझको प्रभु ने माना और कोई कारण नहीं, सबसे बढ़कर समझने वाला इम्पोर्टेंट बात है कि मुझको प्रभु ने नाशिक मंडली से जोड़ा। आणि आतापर्यंत आपण ऐकलेल्या ज्या 6 गोष्टी आहेत त्या 6 गोष्टी नाहीये तर 7वी गोष्ट जी सगळ्यात महत्वपूर्ण आणि जी वस्तुस्थिती किंवा खरी ही आहे की प्रभू येशू ख्रिस्ताने मला नाशिकच्या मंडळीशी जोडलं म्हणूनच मी नाशिक मंडळीमध्ये आहे। मी किसी कारण से अचानक मंडळी में नहीं आया। आणि कुठल्या कारणाने अचानक मी या मंडळीमध्ये आलो असं नाही, मी मेरी सुविधा के लिए मी मंडळी में आया ऐसा भी नहीं। आणि मला चांगली सुविधा आहे म्हणून मी इथे आलो असं नाही। काही लोक ऐसा भी बोलते की मी अचानक उधरी पहुंच गया। आणि काही लोक असं म्हणतात अचानक मी त्या ठिकाणी पोहोचलो। वो सही है, हम लोग मुझे प्रभु ने मुझे नाशिक मंडली से मिलाया करके ये बहुत ही ये समझ हमारे जीवन होना बहुत ही जरूरी बात। आणि प्रभु ने मला नाशिकच्या मंडळीशी जोडलं ही समझ असणं गरजेचं आहे। ये मला शादी के समय में मला प्रभु का दास लोग ऐसे कहता है। आणि लग्नाच्या वेळेला प्रभूचा दास लोक अशा प्रकारे म्हणतात, लड़के को बोलता है कि लड़की के बारे में तुझको ये जानना है कि ये रूत को सलमोन तुझको प्रभु ने दिया। ये रूत भी नहीं सलमोन भी। आणि लग्नाच्या विवाहाच्या वेळेला प्रभूचे दास लोक अशा प्रकारे म्हणतात की या रूतला सलमोना तुला प्रभुने दिला आहे। हे रूत ये सलमोन को तुझको प्रभु ने दिया। आणि या सलमोनाला तुला प्रभुने दिलेला आहे। ये दोनों ये बात को अगर एग्री हो जाए आणि दोघही या गोष्टीचा ज्या वेळेला स्वीकार करतील अंगीकार करतील ऐसा मानने के बाद
आणि असं मानल्यानंतर इस बात में मान करके शादी होने के बाद आणि या गोष्टीचा स्वीकार करून लग्न झाल्यानंतर ये मेरे को चाय नहीं पिला तो मैं इसके साथ नहीं रहता ऐसे बोल करके नहीं आए आणि ही मला चहा पाजत नाही मी हिच्या सोबत राहणार नाही असं बोलून तिला सोडणार नाही समझी भाया लक्षात आलं इनको ये मालूम अभी आपको मालूम है शादी का सबसे मतलब बड़ा एग्जाम्पल कुलपति 24 अध्याय है 24 अध्याय कभी कभी आप लोग पढ़ना चाहिए खास करके जो शादी में जाने वाले जवान लोग क्योंकि उसमें 50 वजन में खास करके मतलब रिबेका का मतलब भाई और पिताजी बोलने वाले एक शब्द वहां रहे है ना ये यहोवा की ओर से क्या बोलता है 24 का 50 में ना उत्पत्तीचं पुस्तक 24 अध्याय त्याचा 50 वचन ये बात यहोवा की ओर से हुई है इसलिए हम लोग उसे न तो भला कह सकते हैं न बुरा देखा अरे प्रभु की ओर से हुआ है तो इसमें फिर भला बुरा कहने वाला सवाल नहीं आणि यहोवा परमेश्वराकडून जर झालेला आहे तर याला चांगला आणि वाईट बोलण्याचा प्रश्नच नाही अभी बहुत महत्वपूर्ण विषय पर मैं आप लोगों का ध्यान खींचना चाहता हूँ आणि खूप महत्वपूर्ण विषयाकडे मी तुमचं लक्ष केंद्रित करू इच्छितो बहुत ध्यान से समजा आणि खूप लक्ष देऊन समजून घ्या ये जवाब आप अपनी तरफ से देना चाहिए परंतु मैं उस बात के लिए कुछ आत्मिक गहरी बात आपको बताना चाहता हूँ आणि उत्तर तुमच्याकडून यायला पाहिजे त्याच्याकरता काही आत्मिक गोष्टी मी सांगत आहे क्यों एक मंडळी की जरूरत है आणि एका मंडळीची गरज का आहे मंडळी नाही तो क्या समस्या आणि मंडळी जर नाहीये तर मग काय समस्या राहील दोन्ही सवाल समजली का आणि दोन्ही प्रश्न समजले का मंडळी की जरूरत क्या है आणि मंडळीची गरज काय आहे मंडळी नाहीये तो क्या होगा आणि मंडळी जर नाहीये तर काय होणार ओ बात को हमें अच्छी तरह समझना चाहिए आणि या गोष्टीला आपण चांगल्या प्रकारे समजायला पाहिजे म्हणजे आज आजकल का पीढ़ी इतना फॉरवर्ड है आणि आजकालची पीढ़ी एवढी पुढे आहे वे लोग अभी शादी नहीं करना चाहता आणि त्यांना आता लग्न नाही करायची इच्छा सिटीओ में मतलब अमेरिका वाला देशों में ये बात बहुत है आणि अमेरिका वगैरे ठिकाणी या गोष्टी खूप आहेत वो लोग शादी नहीं करना चाहता आणि त्यांना लग्न करायची इच्छा नाही परंतु गेट टुगेदर साथ में रहेगा आणि ते लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहतात ओ क्या बोलता ते काय म्हणतात शादी नहीं करेंगे आम्ही लग्न नाही करणार लेकिन साथ रहेंगे आणि सोबत राहू जैसे एक पति पत्नी रहता है आणि जसे नवरा बायको राहतात समझे भैया वो लोग शादी करने के लिए तैयार नहीं परंतु एक पति पत्नी के जैसा रहने के लिए वो लोग तैयार है आणि ते लग्न करायला तैयार नाही पण एका नवरा बायको प्रमाणे राहायला तैयार आहे ये तो बॉम्बे सिटी में भी ऐसा बहुत है आणि मुंबई शहरामध्ये सुद्धा असं खूप आहे नाशिक में एक नहीं मालूम नहीं नाशिक मध्ये आहे का नाही मला माहिती नाही भयंकर बात है भयंकर गोष्ट आहे वो लोग क्यों ऐसे चाहता है आणि त्या लोकांची अशी इच्छा का आहे क्योंकि शादी करेगा तो वो बोलता है कि हम क्या हो गया एक बंधन में आ गया हमको मतलब जिम्मेवारी हो गया हमको मतलब उत्तर देना पड़ेगा हमको बहुत बातों में रिस्क लेना पड़ेगा ऐसा बोलते हैं आणि ते म्हणता लग्न जर केलं तर आमच्यावर जबाबदारी जास्त वाढेल आम्हाला प्रत्येक गोष्टीचं उत्तर द्यावं लागेल आणि कुठल्या गोष्टी आपल्या मनाप्रमाणे करता येणार नाही अशा प्रकारे ते म्हणतात क्योंकि शादी होने के बाद में क्या है वहां पर प्रूफ है रेखा है आणि लग्न झालं म्हणजे काय की त्या ठिकाणी पुरावा आहे प्रेज लॉर्ड प्रेज लॉर्ड ए अभी देखिए शादी नहीं तो क्या है आणि जर लग्न नाहीये तर मग काय आहे लिखित प्रूफ नाही आणि मग कायदेशीर काही पुरावा नाहीये विटनेस नाही आणि कुठला पुरावा नाहीये मतलब 2 महिने 7 महिना आधीपासून नाही आहे तू जाओ मी मेरा रास्ता तू तेरा रास्ता आणि 2 महिने सोबत राहिले मग आता काय की तू जा तू तुझ्या मार्गाला मी माझ्या मार्गाला फिर दुसरे के साथ रह सकता है आणि मग दुसऱ्या सोबत राहू शकता क्या मजा है ना काय मजा आहे दुनिया का विचार ऐसा है आणि जगाचे विचार असे आहे समझ में आ रहे लक्षात येत आहे का इसलिए शादी करेगा तो ऐसा नहीं कर सकता आणि जर लग्न केलं तर असं नाही करू शकत शादी करेगा तो फिर जिम्मेवारी आएगा आणि जर लग्न केलं तर जबाबदारी येईल शादी करेगा तो जवाब देना पड़ेगा आणि जर लग्न केलं तर उत्तर द्यावं लागेल इसलिए बहुत लोग
शादी करने के लिए तैयार नहीं, बिना शादी के साथ मेरे निकले तैयार है। आणि म्हणून पुष्कळ लोक लग्न करायला तयार नाही, विना लग्नाचं ते सोबत राहायला तयार आहे। अब यहां देखिए एक बात ध्यान ना प्रियो, आणि एक गोष्ट जाणून घ्या, शादी होने के बाद में लग्न झाल्यानंतर अलग नहीं हो सकता, वेगळं नाही होऊ शकत, अलग होने की सोच तक दिल में नहीं आना, आणि वेगळं होण्याचा विचार सुद्धा मनामध्ये येऊ नका। एक बार हे सवाल येशु मसीह के पास आया था, आणि एकदा हा प्रश्न प्रभू येशू ख्रिस्ताच्या जवळ आला होता। मत्ती की सुसमाचार उसका 19 अध्याय 3 से 5, मत्ते त्याचा 19 अध्याय 3 ते 5 वचन। और वे अब दो नहीं परंतु एक तन है, इसलिए जिसे परमेश्वर ने वजन नहीं पड़ा, इसलिए जिसे परमेश्वर ने जोड़ा है उसे मनुष्य अलग न करे। कौन जोड़ा? परमेश्वर ने जोड़ा, आणि ज्याला देवाने जोडलेला आहे त्याला मनुष्याने वेगळं करू नये। प्रिय हमारे दिल में भी है ना ऐसे एक विचार आने के लिए मौका नहीं देना, आणि आपल्या हृदयामध्ये सुद्धा अशा प्रकारचा विचार येण्याची संधी येऊ देऊ नका। एक शादी होने के बाद में लग्न झाल्यानंतर बहुत बड़ा उत्तरवादित बोलेगा तो समजेगा जबाबदारी, आणि खूप मोठी एक जबाबदारी। जबाबदारी का अर्थ क्या? जिम्मेवारी। जिम्मेवारी का अर्थ क्या? जवाबदारी वो अच्छा बात माने बात है, जवाब देने वाला भाई जवाब देना पड़ेगा, आणि मग त्याला तुम्हाला त्याचा उत्तर द्यावा लागेल। हाँ उत्तर देना पड़ेगा, त्याचा उत्तर द्यावा लागेल। कैसे? क्या कस? अभी शादी हो गया, लग्न झालं, पति गया दो दिन में नहीं आया, दो दिनों गया मालूम नहीं कहां गया, आया नहीं, आणि नवरा गेला दोन दिवस झाले आला नाहीये, पति क्या बोलेगा, आणि आल्यानंतर बायको काय विचारेल, कहां गया था, कुठे गेला होता, तू मेरे को पूछने वाला कौन है, ऐसे नहीं बोल सकता। आणि तो असं नहीं म्हणू, तू विचारणारी कोण आहे, ऐसे नहीं पूछ सकता, असं नहीं विचारू शकत। उसको हक है, तिला अधिकार है, उसको हक है, आपको जवाबदारी जवाब देना पड़ेगा, जवाबदारी है, आणि उत्तर द्यावा लागेल, जबाबदारी आहे। उसी प्रकार पति गया, त्याचप्रमाणे बायको गेली, दो दिन नहीं आया, दोन दिवस नहीं आली, तू कहां गया, कहां गया, आणि तू कुठे गेली होती, उसको जवाबदारी है, जवाब देना पड़ेगा, आणि तिला उत्तर द्यावा लागेल। मेरे को मत पूछो करके नहीं बोल सकता, मला विचारू नका म्हणून ती अशी म्हणणार नाही। समजू आहे क्या? लक्षात आलं का? शादी केवळ लोक इथे यायला बैठा ना, आणि लग्न झाले लोक या ठिकाणी जास्त बसलेले, जो शादी करणे जा रहे उनके लिए सबके लिए बात है, आणि जे लग्न करायला जाणार आहे त्या सगळ्यांसाठी आहे। नाही तो भी एक शादी होने वाला है वो शादी में भी शामिल होने के लिए बात इम्पॉर्टंट बात है, आणि नाहीतर आता एक लग्न होणार आहे त्या लग्नामध्ये सहभागी होण्याकरता सुद्धा ही महत्वाची गोष्ट आहे। इसलिए कुछ समझ में आता है तो कभी कभी आमेन बोल दे रहे, आणि मग ज्या ज्या वेळेला लक्षात येत आहे समजत आहे किंवा तुम्ही ते ग्रहण जर करत आहात तर आमेन म्हणून द्या। समजू मी आहे सर्व आमेन बोला, फालतू आमेन नाही बोल, आणि ज्याला समजत आहे त्यानेच आमेन म्हणा, फालतू आमेन म्हणू नका। कभी क्या देखता है, आणि या ठिकाणी आपण काय पाहतो, लोक मतलब शादी ना करणे के लिए चाहने का मतलब जबाबदारी उत्तर देना ना पड़े, आणि लोक लग्न का करत नाही कारण त्यांना जबाबदारी घ्यायचीच नाहीये, म्हणजे काय की कोणाला उत्तर द्यायची गरजच नाहीये। मुझे कभी कुछ पूछने का नहीं, मला काय कोणी विचारायचं नाही, पूछेगा तो मैं कैसे तेरे साथ नहीं रहेगा, आणि विचारलं तर उद्यापासून तुझ्या सोबत राहणार नाही, निघून गेलो, निघून जातो जो का शादी नाही हुआ, कारण लग्न नाही झालं, शादी नाही हुआ, लग्न नाही झालं, पण शादी होने के बाद में मतलब उत्तर देना पड़ेगा, नहीं दिया तो भी वो बहुत बड़ा जिम्मेवार रहेगा, फसेगा, आणि लग्न जर झालं तर मग त्याला उत्तर द्यावा लागेल, आणि उत्तर नाही दिलं तर मग तो फसला जाईल। मतलब लिखा हुआ आहे, गवाह बोलते, आणि त्याचे साक्षीदार खूप आहे, लिहिलेलं आहे, आणि मग तो शिक्षेस पात्र होईल, भागीदार बनेगा, आणि खूप मोठ्या शिक्षेचा तो पात्र राहील। ये बात क्यों बोला मालूम है, आणि हे का सांगितलं माहिती का, मंडळी जीवन का महत्व समजाने के लिए, आणि मंडळी जीवनाचं महत्व समजून सांगण्याकरता। अभी आप लोग पूरा दिल कान सब गौर देख करके सुनना है, आणि तुम्ही संपूर्ण अंतःकरणाने एक चित्ताने कान लावून ऐका,
ये बोलने के लिए मेरे को हृदय में बहुत वेदना है आणि हे बोलण्याकरता माझ्या हृदय मध्ये खूप वेदना आहे क्योंकि कारण इतनी समयों से सिखाने के बाद में भी मंडली जीवन क्या है करके बहुत लोगों ने नहीं जाना आणि एवढा दिवस झाले शिकवलं तरी सुद्धा मंडली जीवन काय आहे हे खूप लोकांनी नाही जाणलं ठीक आहे दुनिया में बहुत चर्चेस है बहुत झुंड है वो बात अलग है आणि जगामध्ये पुष्कळ मंडळे आहे खूप चर्चेस आहे त्या वेगळ्या गोष्टी आहे अभी मानव दुनिया के मंडली में चर्च में मानव कोई जाओ ना जाओ नो सवाल मानव उधर कोई बात नहीं आणि जगाच्या चर्च मध्ये काय तुम्ही जा किंवा नका जाऊ काय प्रश्न नाहीये और वो जाता है तो भी कुछ देर बाहर से देखेगा भीड़ ज्यादा है चलो दो तीन दोस्तों को लेके बाहर वो बात करते रहेगा कैसे चल रहा है बात का वो उधर ही मीटिंग खत्म होने तक बात मीटिंग खत्म होगा उनके साथ वो भी कर आणि मग दुसऱ्या मंडळांमध्ये काय आहे तुम्ही जा किंवा नका जाऊ कोणी विचारत नाही आणि मग काय आहे की जरी कोणी गेलं पाहिलं आतमध्ये खूप गर्दी आहे मग काय आहे दोन चार मित्रांना घेऊन बाहेरच उभं राहायचं आणि ती मीटिंग संपेपर्यंत त्याच्यासोबत बाहेरच गप्पा मारत बसायच्या तुम्ही कधी पाहिलं का रोमन चर्च मी जाता था तो कभी कभी हम भी बाहर रहता था उधर हमारा आशीर्वाद वाले के टाइम पर निकलने वाला के साथ हम भी निकल जाता चलता वो चलता है आणि ज्या वेळेला मी रोमन कॅथलिक मंडळी मध्ये होतो त्यावेळेला मी सुद्धा तसंच करायचो तिथं बाहेर उभं राहायचो आणि ज्या वेळेला ती मीटिंग संपायची लोक जायचे त्यांच्या सोबत मी पण निघून जायचो प्रियो नामदारी लोगों में और प्रभु का मंडली में बहुत अंतर है नामदारी मंडळी मध्ये आणि प्रभूच्या मंडळी मध्ये खूप फरक आहे जो शादी किया जो शादी नहीं किया वो नहीं रहकर रहने वाला शादी करके रहने वाला का उस अंदर से भी भयंकर अंदर है आणि जे लग्न करून एकत्र राहतात आणि जे लिव्ह इन मध्ये एकत्र राहता याच्यामध्ये असणारा जो फरक आहे त्याच्याही पेक्षा मोठा फरक नामदारी मंडळी मध्ये आणि प्रभूच्या मंडळी मध्ये आहे नामदारी मंडळी मध्ये नाही आपको कोई नहीं पूछेगा आणि नामदारी मंडळी मध्ये तुम्हाला कोणी विचारणार नाही परंतु प्रभु का मंडली में पूछेगा आणि प्रभूच्या मंडळी मध्ये तुम्हाला विचारतील प्रभु की मंडली प्रभु का मंडली है प्रभु की मंडली में जिम्मेवारी है प्रभु की मंडली में उत्तर देना पड़ेगा ये बात को बहुत लोगों ने अभी तक नहीं समझा आणि प्रभूची मंडळी जी आहे ती प्रभूची मंडळी आहे त्या ठिकाणी तुम्हाला उत्तर द्यावं लागेल आणि तुम्हाला त्याच्यासाठी जबाबदार तुम्ही आहात हे पुष्कळ लोकांनी नाही समजलं बहुत दुख के साथ मैं आपको बताना चाहता हूँ दुख का सह मी तुम्हाला सांगू इच्छितो अभी भी कई विश्वासी नाम के लिए विश्वासी ये सोचता है मैं संडे में कोई क्लब में गया था नहीं तो मैं सिनेमा मसाला में गया था आणि आजही असे काही विश्वास होते असा विचार करता की रविवारच्या दिवशी मी कुठे एखाद्या क्लब मध्ये किंवा पिक्चर पाहायला गेलो होतो ये मंडळी क्लब नाहीये प्रिय आणि मंडळी एक क्लब नाहीये प्रियांनो मंडळी कोई सिनेमाशाळा नाही आणि मंडळी काही सिनेमागृह नाहीये मंडळी प्रभूचं शरीर आहे आणि मंडळी प्रभूचं शरीर आहे वावर जीवन का संबंध आहे आणि त्या ठिकाणी जीवनाचा संबंध आहे जीवन से जोड़ा हुआ है आणि जीवनाशी जोडलेले ते आहे आज भी मुझे इतना दुखी इसलिए कि अभी तक मंडली क्या है करके इतने सालों से भी बहुत से लोगों ने मंडली क्या है करके नासिक मंडली में आने के बाद भी नहीं समझा आणि एवढ्या वर्षापासून मंडली काय आहे सांगत असताना सुद्धा लोक एवढ्या वर्षानंतर सुद्धा नाशिकच्या मंडळीमध्ये येत आहे पण त्यांना ते समजलेलं नाही उनको संगति का कोई गौरव नहीं आणि संगतीचं त्यांना काही महत्व नाहीये उनको कोई पूछना नहीं आणि त्यांना कोणी विचारायचं नाहीये कोई पूछेगा तो दोषी आणि कोणी जर विचारलं तर मग ते दोषी राहील आपने मंडळी को क्या कोई सिनेमा थिएटर समजा क्या आणि तुम्ही मंडळीला काही सिनेमा गृह समजले का आपका वास्तव में उदार हुआ है क्या आणि खरोखर तुमचं तारण झालेलं आहे का प्रियम उदार पाहिवे लोग प्रभु की मंडली मंडळी क्या है ये बात समजा आणि तारण प्राप्त झालेल्या लोकांनी मंडळी काय आहे हे समजून घ्या थोडं ध्यान से सुनना लक्ष देऊन ऐका किसी को बुरा ना लगे कोणाला वाईट वाटू देऊ नका परंतु आज तक जिंदगी बदलला प्रियो आणि आतापर्यंत तुमचं आयुष्य ते बदला प्रियांनो अभी सच्चा मंडळी जीवन को जानो आणि खऱ्या मंडळी जीवनाला तुम्ही जाणा वेदना दर्द मेरे को रोना आता है मैं बहुत
मेरा दिल टूटे हुए दिल से मैं आपको विनती करता हूँ, आप उदार पाए वजन मुझे सुन रहे तो आपको मंडली जीवन में आपका जीवन बहुत गहराई में बदलना चाहिए। आणि भग्न हृदय ने भी तुम्हाला सांगता है, विनंती करत है, तुम्ही जर मंडली जीवना मध्ये आहात तर मंडळीचे काय आहे हे खूप चांगल्या प्रकारे समजून घ्यायला पाहिजे। मंडली क्या है प्रिय? मंडली काय प्रियांनो? जब प्रेरितों का उसका 20 अध्याय का 28 वचन, प्रेषितांचे कृत्य त्याचा 20 अध्याय त्याचा 28 वचन, अपने और पूरे छोड़ की चौकसी करो जिसमें पवित्र आत्मा ने तुम्हें अध्यक्ष ठहराया है कि तुम परमेश्वर की कलीसिया की रखवाली करो जिसे उसने अपने लहू से मोल लिया है। देखिए प्रभु की कलीसिया प्रभु यीशु मसीह की लहू से खरीदा है करके हमने पहले भी पढ़ा, यहाँ पर भी मतलब पौलुस एफेसोस की मतलब पुर्नियों को मतलब बोलता है कि तुम लोग उन लोगों पर इतना ख्याल करना क्योंकि मंडली क्या है प्रभु यीशु मसीह की लघु से खरीदा हुआ है। आणि या ठिकाणी प्रेषित पॉल इफिस करायचे जे वडील लोक आहेत त्यांना सांगत आहे की तुम्ही मंडळीच्या प्रत्येक सदस्याचं एवढं चांगल्या प्रकारे पालन पोषण करायचं आहे जसा मेंढपाळ आपल्या मेंढरांचं करतो, कारण का की मंडळी काय आहे तर प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या रक्ताच्या द्वारे विकत घेतलेले लोक आहे। प्रियो मी प्रभूच्या मंडळी मध्ये येतो, आणि प्रियांनो जर मी आज प्रभूच्या मंडळी मध्ये आहे तर मी उस मंडळी में कोण आहे आणि मी त्या मंडळी मध्ये कोण आहे ये जानना चाहिए, ये जानलं पाहिजे ना। मंडळी में अगर प्रभु के मंडळी में मतलब मैं आ गया, मैंने उद्धार पाया, मैं प्रभु की मंडळी में आ गया, वो मंडळी में मैं कोण आहे, माझं तारण झालं, मी मंडळी मध्ये येत आहे पण मी त्या मंडळी मध्ये कोण आहे हे जाणून घ्यायला पाहिजे। मेरा क्या भाग है आणि त्या मंडळी मध्ये माझी जबाबदारी काय आहे? रोमियो का पत्र उसका 12 अध्याय का 4-5 वचन, रोम कराचं पत्र त्याचा 12 अध्याय त्याचं 4-5 वचन, देखिए यहाँ पर दो बात यहाँ पर मतलब वचन कहता है आणि या ठिकाणी दोन गोष्टी सांगितलेल्या आहे, मंडळी यीशू मसीह का देह है आणि मंडळी म्हणजे प्रभु यीशू ख्रिस्ताचं शरीर आहे। मंडळी क्या है? मंडळी काय आहे? प्रभु यीशू मसीह का शरीर है आणि प्रभु यीशू ख्रिस्ताचं शरीर आहे। और एक एक लोक क्या है? आणि आपण एक एक लोक काय आहोत? उस देह का एक एक अवयव है आणि त्या शरीराचे एक एक अवयव आहोत। मतलब ये जानना प्रियो, मंडळी में आप जोड़ा गया हुआ व्यक्ति है तो आप उस प्रभु का शरीर का एक अवयव है, एक कभी भूलना नहीं। आणि तुम्ही जर मंडळीचे एक सदस्य आहात तर प्रभु येशू ख्रिस्ताचं जे शरीर आहे त्या शरीराचे एक एक अवयव आहात हे कधी विसरू नका। अभी आप सोचो अगर आपका हाथ को थोड़ा चूट लेगा तो वो हाथ को मालूम पड़ेगा, ऐसे नहीं सारा शरीर को मालूम पड़ेगा। आणि तुमच्या हाताला एखादी जखम झाली तर फक्त त्या हाताला समजेल असं नाही तर संपूर्ण शरीराला त्याच्या वेदना होत राहतील। Praise Lord. समझी में आया प्रियो? नक्शा ताला का? सिर्फ वो हाथ को नहीं या उस अंगुली को नहीं सारा शरीर को, इसका मतलब मंडली में एक व्यक्ति का भी बात सबको मालूम होना चाहिए। आणि याचा अर्थ काय झाला की मंडळीमध्ये जर एक प्रत्येकाच्या जीवनामध्ये राहणारी जी गोष्ट आहे ती संपूर्ण मंडळीला माहिती राहायला पाहिजे। जब अपना मर्जी आओ आपली मर्जी जाओ, आपल्या मनात आलं यायचं मनात आलं निघून जायचं, ओ मंडळी जीवन का बात नाही आणि ते मंडळी जीवनाची गोष्ट नाहीये। ध्यान से सुन, लक्षात ठेवा, जब आपको मन नहीं तो आ गया, मन नहीं तो नहीं आया। प्रियो ओ व्यक्ति ने आज तक मंडळी को नहीं जाना आणि मनात आलं जायचं मनात आलं यायचं अशा व्यक्तीने अजूनपर्यंत मंडळी काय आहे हे जाणलं नाही, मंडळी का जानकारी उसको नहीं आणि मंडळीची माहिती त्याला नाही। दुसऱ्या प्रकारे सांगायचं तर ओ मंडळी का अंग नाही आणि तो मंडळीचा एक अवयव नाही। सीरियसली समजा प्रियो आणि गांभीर्याने समजून घ्या प्रियांनो, अरे मैं शरीर चलने के टाइम पर मेरा हाथ घर में रहेगा तो वो मेरा भाग कैसे बन सकता? आणि मी इथं असताना माझ्या शरीराचा जर हात आहे तो घरात राहिलं तर तो हात माझ्या शरीराचा भाग कसा काय होणार? देखो ये बाइबल हमें सीखने वाला
मैं आपको बोलना चाहता हूँ, प्रभु में आने के बाद जिसको प्रभु का मंडली का या प्रभु का शरीर का दर्शन नहीं मिला, वो एक विजयी जीवन किसी कारण नहीं मिला सकता। ज्यादा को मंडली जीवनाचा दर्शन नाही मिळालेला तो कधी ही त्या जीवनाचा भाग होऊ शकत नाही। जो व्यक्ति अपना मनमानी में चलता है, आणि जो व्यक्ति आपल्या मनमर्जी प्रमाणे चालतो, जिसको कुछ भी बात पूछेगा तो भी अच्छा नहीं लगता, आणि ज्याला कोणाला काही विचारलं तरी आवडत नाही, वैयक्तिक जीवन किंवा स्वातंत्र्याचं जीवन नाहीये, डिपेंड राहणारं जीवन आहे, आणि मग ते आपण एकमेकावर निर्भर राहणारं जीवन आहे। न्यायोग किताब में दो बार एक बात को हम देखता है, आणि शास्त्रेच्या पुस्तकामध्ये एक गोष्ट दोन वेळा आपण पाहतो, उसका 17:6 और 21:25 में हम देखता है कि उन दिनों में उनके बीच में राजा नहीं था, इसलिए हरेक लोग अपना मनमानी में चला। आणि शास्त्र त्याचा 17:6 आणि 21:3 त्याचा 3 21:25 त्याच्या 25 आपण पाहतो की त्यांच्यावर कोणी राजा नव्हता, म्हणून त्यांना जसं वाटलं तसं ते जगू लागले। गोष्टीला खूप चांगल्या प्रकारे समजून घ्या, सही प्रकार अगुवाई करणे के लिए कोणी नाही था, आणि योग्य प्रकारे मार्गदर्शन करणारं त्यांच्याकडे कोणी नव्हतं। मंडळी अशी नाही प्रियो, आणि प्रियांनो मंडळी अशी नाहीये, मंडळी अनाथ नाही, आणि मंडळी अनाथ नाहीये। हे बात को जाणे, मंडळी प्रभु का मंडली का क्लियर प्रबंध है, आणि प्रभुच्या मंडळीचे एकदम स्पष्ट अशी योजना आहे। काही लोकांचा एक उनका एक सिस्टम बन गया, आणि काही लोकांची अशी रीत झाली, एक हप्ता गया तो फिर दुसरा हप्ता भी नहीं जाएगा, आणि एक आठवडा गेला तो दुसऱ्या आठवड्यात येणार नाही, हप्ता का मीन्स सिर्फ संडे आराधना, आणि आठवडा म्हणजे फक्त रविवारची आराधना, बाकी तो हे नाही, आणि मग उरलेला मीटिंग मध्ये तर नाहीच आहे। संडे एक हप्ता गया तो फिर मैं एक हप्ता नहीं गया तो भी उनको चलेगा, आणि रविवारच्या आराधनेला एक आठवड्याला गेल्यानंतर पुढच्या एक दोन आठवड्यात नाही गेलं तरी चालेल। मी आपको ये नहीं बोल रहा है, अगर आपको ऐसा कोई रीजन हो गया, अभी आप जैसे चलते जाते गिर गया, टूट गया, मराठी टूट गया, वो बता लगे। आणि मी असं नाही म्हणत आहे की एखादा चालत असताना त्याचा ऍक्सिडेंट झाला, हात पाय फ्रॅक्चर झाले तरी तुम्ही या असं नाहीये, आपको बीमार पड करके मला हॉस्पिटल में है, नहीं तो घर में आप रेस्ट में, वो बात अलग है। आणि तुम्ही आजारी आहे आणि घरी आराम करता किंवा हॉस्पिटल मध्ये ऍडमिट आहे ती गोष्ट वेगळी आहे, उनकी बात नहीं बोल रहा, त्यांची गोष्ट नाही म्हणत आहे। प्रियम अरिंदो तबियत तुम्ही अच्छा रहते हुए कुछ ना कुछ झूठ बोल करके मीटिंग में नहीं आने वाले लोग, मैं आपको बोलता हूँ वो मंडली की सदस्य नहीं, वो मंडली क्या है जानता भी नहीं। आणि मग कुठल्याही प्रकारचं कारण नसताना प्रभूच्या मीटिंग मध्ये न आलेले लोक जे आहेत ते मंडळीचे सदस्य नाही। दुसरी बात, दुसरी गोष्ट, अगर एखादा मीटिंग में एक सच्चा मंडळी के जन आने पाया, आणि एक खरा भक्त जो मंडळीच्या एखाद्या मीटिंग मध्ये येऊ शकला नाही, वो एक सच्चा विश्वासी येतो, आणि जो खरा विश्वासू आहे तर वो संडे खड़ा होकर के बोलेगा मैं बुधवार का मीटिंग में मैं नहीं आ पाया, मेरे को थोड़ा तकलीफ था, वास्तव में मैं बहुत दिल से तड़पता था लेकिन मैं चल नहीं पाता था, वो वेदना के साथ दुख के साथ प्रभु की उपस्थिति में कबूल करके गवाही देगा, वो है सच्चा मंडली का सदस्य। आणि खरा मंडळीचा सदस्य जर एखाद्या दिवशी येऊ शकला नाही तर रविवारच्या दिवशी उठून तो आपली साक्ष देईल की माझ्या शरीरामध्ये खूप क्लेश होता, मला खूप तळमळ होती येण्याची, पण माझं शरीर साथ देत नव्हतं त्याच्यामुळे मी येऊ शकणार नाही, तो उभा राहून संपूर्ण मंडळी समोर साक्ष देईल, तो आहे खरा मंडळीचा सदस्य। लक्ष देऊन ऐका, किती लोकांना प्रभु ने पूर्ण चांस चारों तरफ से देने के बावजूद भी लोग संगति छोड़ करके संगति के समय में इधर उधर घूमते रहता है। आणि किती चांगल्या प्रकारच्या सुख सुविधा दिलेल्या असताना सुद्धा लोक काय करता, संगतीच्या वेळेला इकडे तिकडे फिरत राहता। पूछेगा आप पिछले दिनों में एक भी मीटिंग में नहीं मिला, कहां था, मैं बहुत बिजी था, झूठ बोलेगा। आणि मग त्यांना जर म्हटलं तर मागील दिवसामध्ये एकाही मीटिंग मध्ये तुम्ही भेटले नाही तर ते म्हणता हा मी खूप व्यस्त होतो। अगर प्रभु ने प्रभु की मंडली के साथ अगर आपने आपको जोड़ा है तो आप जिम्मेवार व्यक्ति है, आप इसको बिल्कुल हक का जानना, सबसे बड़ा धोखा आनंदगार की धोखा।
आणि तुम्ही जर मंडळीचे सदस्य झालेला आहात तर तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही एक जबाबदार व्यक्ती आहात, नाहीतर मग तुम्ही खूप मोठ्या फसगतीमध्ये फसले जाल। प्रियोम अगर सच में आप उदार पाया है, आणि फ्रेंड तुमचा खरोखर तारण झालेला आहे तर आपको प्रभु ने अपनी शरीर के साथ प्रभु ने पवित्र आत्मा की बपतिस्मा देकर के अगर जोड़ा है तो आणि प्रभु ने पवित्र आत्म्याच्या बपतिस्म्याच्या द्वारे मंडळीमध्ये तुम्हाला जोडलेला आहे तर पहिल्या कोरिंथी 12 का 13 में हम क्या पढ़ता है, पहिले कोरिंथी कराचा पत्र 12 अध्याय त्याच्या 13 वचनामध्ये आपण काय पाहतो, देखो जो व्यक्ति अभी आपको मैं क्या बताऊं, कई लोग क्या बोलता है मैं उद्धार पाने के बाद 15 साल 20 साल के बाद में आत्मा का बपतिस्मा पाया। प्रियो वो व्यक्ति को उद्धार क्या है मालूम नहीं, आणि काही लोक काय म्हणता की बाप्तिस्मा घेतल्यानंतर 15-20 वर्षानंतर मला पवित्र आत्मा मिळाला, प्रियो त्यांना तारण काय पवित्र आत्मा काय माहिती नाही। प्रियो जिस समय में आपने प्रभु यीशु मसीह पर विश्वास करके यीशु मसीह को अपना प्रभु जानकर उद्धारकर्ता के रूप में ग्रहण किया उसी घड़ी में प्रभु ने आपको पवित्र आत्मा का बपतिस्मा देकर मंडली में या शरीर में प्रभु ने जोड़ा। आणि प्रियो ज्या वेळेला तुम्ही आपले पाप आपल्या पदरी घेऊन प्रभु येशु ख्रिस्ताला आपला तारण करता आणि प्रभू म्हणून स्वीकारता त्याच वेळेला तुम्हाला पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा मिळतो, पवित्र आत्मा तुम्हाला मिळतो आणि प्रभू तुम्हाला आपल्या शरीराशी जोडतो। आणि आता पवित्र आत्म्याच्या बाप्तिस्म्या संबंधाने त्या विषयामध्ये जात नाही, लोक ये जो बात आहे ना उलटमुलट करके कितने लोगों को परेशान करता है, कितने लोगों को गुमराह करता है, कितने लोगों को धोखा देता है। आणि या उलट सुलट गोष्टी सांगून लोक किती लोकांना फसवत राहतात। मी आपको बोलता हूं कम से कम प्रभु का वचन बताने के लिए पहले वचन शिको, आणि वचन तुम्ही लोकांना जर सांगता तर अगोदर वचन शिका। गलत शिक्षण देगा तो कितना भारी दंड का भागदार है, आणि जर चुकीचं शिक्षण असेल तर केवढ्या मोठ्या दंडास तुम्ही पात्र राहाल। प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड। तो मैं आपको बताने चाहता हूं, तुम्हाला सांगू इच्छितो प्रभु में जोड़ा गया आप प्रभु के शरीर के साथ अगर आप सच्चा उद्धार पाया है तो आप प्रभु यीशु मसीह का शरीर का एक अवयव करके जोड़ गया, वो जोड़ने के लिए प्रभु ने आपको पवित्र आत्मा का बपतिस्मा उसी समय में दिया है जिस दिन आपने प्रभु ग्रहण किया। आणि जर तुमचं तारण झालेला आहे तर प्रभूच्या शरीराचे तुम्ही अवयव झालेले आहात, प्रभूने त्याच्या शरीराशी त्याच्या मंडळीशी तुम्हाला जोडलेला आहे आणि मग त्याच वेळेला तुमचा पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा झालेला आहे आणि पवित्र आत्मा तुम्हाला मिळालेला आहे। आज बहुत लोक मंडळी में आता है, आज पुष्कळ लोक मंडळी मध्ये येतात, उदार पाया बोलता है, तारण झालंय असं म्हणता, प्रभुमेश भी लेता है, प्रभुमेश सुद्धा घेता, लेकिन इथे से निघले की बात आणि इथून निघाल्यानंतर उसको पूछो त्यांना विचारा प्रभु ने आज क्या कहा आपसे, प्रभु ने आज तुमच्याशी काय बोलला, डेअरी में आणि वहीत लिहिलेलं आहे, डेअरी में लिखा है, वहीत लिहिलेलं आहे। एक बार क्या हुआ, एकदा काय झालं, एक स्वामी ने अपना दास को बुलाया आणि एका मालकाने आपल्या दासाला बोलवलं, किट्टू किट्टू इधर नहीं है, किट्टू किट्टू नाम दे दिया, किट्टू हमको कल बॉम्बे जाना है, किट्टू आणि किट्टू आपल्याला उद्या मुंबईला जायचं आहे, ठीक है स्वामी, ठीक है मालक। दूसरा दिन किट्टू तयार हो गया, बॉम्बे चला गया आणि दुसऱ्या दिवशी किट्टू तयार झाला आणि मुंबईला गेला, शाम को भागदौड करके आया आणि संध्याकाळी धावपळ करत आला, स्वामी सुबेरे से इंतजार में, आणि जो स्वामी तो सकाळपासून वाट पाहतोय, किट्टू आएगा, किट्टू येईल, जाना है बॉम्बे, जायचंय मुंबईला। अभी किट्टू शाम को भागते भागते आया आणि किट्टू है तो संध्याकाळी धावपळ करत आला, किट्टू कहां गया था, आणि किट्टू कुठे गेला होता, आपने कल बोला था बॉम्बे जाना है, आणि काल तुम्ही सांगितलं होतं ना मुंबईला जायचंय, मी मुंबई गेलो होता, आणि मी मुंबईला गेलो होतो, मी मुंबई जाकर आ गया, मी मुंबईला जाऊन आलो, किसने गया, का गेला, मालूम ते माहिती नाही, क्या किया, काय केलं, ओही मालूम ते पण माहिती नाही, ऐसा बहुत किट्टू इधर बैठा, असे खूप किट्टू या ठिकाणी बसले, क्या हुआ, क्या समझा। प्रियो आपका ये ड्रामा ये किट्टू का स्वभाव ये छोड़ दो प्लीज, आणि आ किट्टूचा जो स्वभाव आहे तो सोडून द्या, सगळं वाला प्रॉब्लेम सगळे जागे झाले, किट्टू का बात सुना तो सब हराम हो गया, आणि किट्टूची गोष्ट सांगितली तर सगळे जागे झाले। प्रियो मैं आपको ये हसने के लिए नहीं बोल रहा, ये हसण्याकरता नाही बोलत आहे, प्रियो
प्रभु की वचन आपको क्या बताता है अगर आप उसको सुनकर के आप उसके अनुसार जीवन नहीं बिताते तो क्या फायदा भी? आणि देवाचं वचन जे सांगता आणि त्याच्या अनुसार जर तुम्ही जीवन जगत नाही तर मग काय उपयोग है? अपने जीवन में ये जानना चाहिए, आपण आपल्या जीवनामध्ये जाणायला पाहिजे। आज मेरे जीवन में मुझे प्रभु ने जहां पर रखा है मैं वहां पर प्रभु के काम में आता है कि नहीं? आणि माझ्या जीवनामध्ये प्रभु ने मला ज्या ठिकाणी ठेवलेला आहे त्या ठिकाणी प्रभूच्या उपयोगामध्ये मी येत आहे का? आप सोचिए, आप मतलब मंडली में आप एक अंगूठा है। आणि तुम्ही विचार करा मंडली मध्ये तुम्ही एक अंगठा आहे। अभी ये अंगूठा बोलता है आणि अंगठा म्हणतो अभी मैं ये शरीर में नहीं हूं आणि मी आता या शरीराशी जुडून राहणार नाही, फिर मैं आकर देता आता मी एकटा राहतो, फिर कभी कभी आएगा आणि मग कधी कधी येईल, क्या होगा या इस अंगूठा का? आणि मग या अंगठ्याचं काय होईल? सड़ जाएगा, सड़ून जाईल, उसका नाता टूट जाएगा आणि त्याचे संबंध तुटून जातील, वो कोई काम का नहीं रहेगा आणि तो काही कामाचा राहणार नाही। आज बहुत से विश्वासी लोग इस रीति में मनमानी का चाल चलते हुए प्रभु का भी कोई काम में नहीं आता, सिर्फ प्रभु का निंदा का कारण बन जाता है। आणि पुष्कळ लोक आपल्या मनमर्जी प्रमाणे चालतात आणि मग ते प्रभूच्या कामात येत नाहीये, फक्त निंदेश पात्र होता। आप एक संगली से भी अलग रहेगा तो उसका नुकसान आपके जीवन में आएगा, आत्मीय जीवन में कमजोरी आएगा। ये बात को बहुत गौर देकर के समझना। मैं आपको कितने बार बोला, अच्छा पढ़ने वाला बच्चा एक दिन में क्लास में नहीं जाएगा तो अपना दोस्त अच्छा पढ़ने वाला बच्चा ही रहेगा, उससे पूछ करके सारा होमवर्क ले लेगा। आणि मग एक दिवस जरी तुम्ही मीटिंगला येणार नाहीये तर मग आत्मिक जीवनामध्ये तुमची अधोगती होणार आहे, म्हणूनच प्रत्येक मीटिंग मध्ये तुम्हाला येणं हे गरजेचं आहे की जेणेकरून दररोज आत्मिक जीवनामध्ये तुमची वाढ होईल। याच्या अगोदरही मी खूप वेळा सांगितलं, एक चांगला शिकणारा मुलगा आहे की एक दिवस जरी तो शाळेमध्ये जाऊ शकला नाही तर मग त्याचा मित्र जो चांगला शिकणारा आहे तो त्याच्याकडे जाईल, काय शिकवलं ते त्याला विचारेल, काय होमवर्क आहे त्याला विचारून तो सगळं काही ते लिहून घेईल। शायद आप में से भी कई लोग ऐसे किया होगा। आणि कदाचित तुमच्या पैकी काही लोकांनी असं केलं असेल। एखादा बार मला क्लास में नहीं जा पाया। आणि एखाद्या वेळेला जर शाळेत नाही जाऊ शकलो तो जब भी वो जाएगा तो अपने मित्र से आजकल क्या है तुरंत घर में भी बैठे बैठे मोबाइल में वो सारे बात को ले सकता है। आणि आजकाल काय की घरामध्ये बसूनच मोबाईलच्या द्वारे या सर्व गोष्टी घेऊ शकतात। तो पहिली बात मानव एक उदार पायो व्यक्ति ऐसा लंगड़ा पण चाल नहीं चल सकता। आणि तारण प्राप्त झालेला व्यक्ति जो आहे तो असा लंगड़ापणाने चालू शकत नाही। अगर आप सोचे अगर आपको मतलब इस अंगूठा का स्वभाव है मैं अभी दो हफ्ता नहीं जाऊंगा ऐसे सोच रहे तो आपको ये जानना है प्रियो आप मंडली के सदस्य नहीं, क्योंकि मंडली जीवन का संबंध है। ये अंगूठा कितना भी खींचे तो आएगा नहीं, क्योंकि जीवन से जुड़ा हुआ है, ये डुप्लीकेट नहीं है। आणि मंडळी काय आहे की ते जीवनाशी संबंध आहे। हा जर अंगठा म्हणेल की मी दोन आठवडे बाजूला राहील तर तसं होणार शक्य नाहीये। हा अंगठा कितीही जोरात ओढला तर तो ओढला जाणार नाही, कारण तो शरीराशी जोडलेला आहे, तो जीवनाशी संलग्न आहे आणि त्याच्यामध्ये जीवन आहे। आपका कोई भी अंगुली ऐसे निघालेगा? आणि तुमचं एखादं बोट असं काढून घेता येईल का? नाही नाही प्रियांनो, मैं ये जो आपको बता रहे थोड़ा समझ पा रहे क्या? आणि हे जे सांगत आहे ते तुमच्या लक्षात येत आहे का? आपको संगती से दूर रहने का अनुभव में आपको कोई दुख नहीं हो रहा है, पछतावा नहीं हो रहा है और आप मंडली में आकर के अपने गलती कबूल नहीं कर रहा है, इसका मतलब क्या है? प्रभु का भाई भी नहीं, प्रभु के साथ कोई नाता भी नहीं, ये सब आपका टूटा हुआ है। आणि तुम्ही संगतीमध्ये आल्यानंतर तुम्हाला जर कुठल्या प्रकारे दुःख होत नाहीये आणि मग मंडळीमध्ये येऊन तुम्ही साक्ष सुद्धा देत नाहीये, त्याचा अर्थ काय आहे की प्रभूच्या शरीराशी तुम्ही जोडलेले नाहीये आणि प्रभू सोबत असणारे संबंध तुमचे तुटलेले आहे। हम अपनी सुविधा के अनुसार जीने वाला एक जीवन नहीं मसीह जीवन। आणि आपल्या सुविधेच्या अनुसार जगणारे जीवन नाहीये ख्रिस्ती जीवन। प्रभु ने अगर आपका उद्धार किया है तो आणि प्रभुने तुमचं तारण केलेलं आहे तर प्रभु येशू मसीह की प्रभुता के अधीन रहना हर एक पवित्र लोगों का कर्तव्य। आणि प्रभु येशू ख्रिस्ताच्या प्रभुत्वाच्या अधीन राहणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे। और इतना भी नहीं, एवढंच नाही, हम प्रभु में आने के बाद में मेरे कर्तव्य क्या है ये बात सही रीति में जानना चाहिए। आणि प्रभु मध्ये आल्यानंतर माझं कर्तव्य काय आहे हे चांगल्या प्रकारे जाणायला पाहिजे।
पाहिजे। आज भी बहुत लोग मंडली में मेरा क्या जिम्मेवारी है, मेरा मेरे कर्तव्य क्या है वो नहीं जानता। आणि आज मंडली मध्ये माझी जबाबदारी काय आहे, माझं कर्तव्य काय आहे हे लोक नाही जाणत। अरे कान को आंख को मालूम है मेरा कर्तव्य क्या है। आणि डोळ्याला माहिती आहे की माझी जबाबदारी काय आहे। कान को मालूम है मेरा कर्तव्य क्या है। आणि कानाला माहिती आहे माझी जबाबदारी काय आहे। हात को मालूम है मेरा कर्तव्य क्या है। आणि हाताला माहिती आहे माझं कर्तव्य काय आहे। पाव को मालूम है मेरा ये पाव का मेरा कर्तव्य क्या है। आणि पायाला माहिती आहे की माझं काम काय आहे। नाक को मालूम है मेरा कर्तव्य क्या है। आणि नाकाला माहिती आहे माझं काम काय आहे। आणि तुम्हाला माहिती नाही का आप प्रभु का शरीर का कौन सा अंग आप कभी तक नहीं मालूम। आणि तुम्ही प्रभूच्या शरीराचा कुठल्या प्रकारचा अवयव आहे तुम्हाला अजून माहिती नाही का। फिर काम कैसे करेगा। आणि मग तो काम कस काय करेल। सबको समझ में आ रहा है। सगळ्यांना लक्षात येत आहे का। मैं तो मलयाळम में नहीं प्रचार कर रहा है। आणि मल्याळम मध्ये तर नाही बोलते। आपको समझने वाला मराठी और हिंदी में बोल रहा है। आणि तुम्हाला समजेल त्या भाषेत मराठी आणि हिंदी मध्ये बोलत आहे। अभी तक आपका जीवन सही में प्रभु के साथ जोड़ा हुआ जीवन है कि नहीं आपने जान करके आप प्रभु का शरीर का एक अवयव बनाए तो उस अवयव का काम हो रहा है क्या। आणि तुमचं जीवन जर प्रभु सोबत जोडलेलं आहे प्रभूच्या मंडळी सोबत जोडलेलं आहे तर तुमच्या जीवनामध्ये तुम्ही प्रभूच्या शरीराचा कुठल्या प्रकारचा अवयव आहात आणि त्या अवयवाचं जे काम व्हायला पाहिजे ते काम तुमच्या जीवनामध्ये होत आहे का नाही। आज पुनरुत्थान का दिन है, पवित्र दिन है, कितने लोग आया। आणि आज पवित्र पुनरुत्थानाचा दिवस आहे किती लोक आले। मंडे के दिन में बाकी लोग कहाँ जाता है। आणि मग सोमवारच्या दिवशी उरलेले लोक कुठे जाता। वो मीटिंग नहीं है का। आणि ती मीटिंग नहीं है का। सिर्फ संडे मीटिंग ही मीटिंग है क्या। आणि फक्त रविवारची जी आराधना तीच मीटिंग आहे का। अगर आपने ऐसे समझ कर रखा है तो अभी तक आपका समझ खुला नहीं। आणि तुम्ही असं समजून ठेवलेला आहे तर अजूनपर्यंत तुमची बुद्धी उघडलेली नाहीये। आपको लगा होगा आज प्रभु का दास क्या पागल हो गया क्या। आणि तुम्हाला वाटत असेल प्रभूचा दास काय वेडा झाला का। प्रेज द लॉर्ड। थोडं गौर से समजून थोडस गांभीर्याने समजून घ्या। 2022 आणि 2022 एकदम खतरनाक साल आहे। एकदम भयंकर असं वर्ष आहे। प्रभु के लोग एकदम अलर्ट हो जाओ। आणि प्रभूच्या लोकांनी एकदम सावध रहा, जागृत रहा। अभी हमें ज्यादा समय नहीं मिलेगा। आणि आता आपल्याला जास्त वेळ नाही मिळणार। बहुत थोड़ी समय रहेगी। आणि एकदम थोड़ा वेळ राहिला। और मुझे ऐसे लग रहा है कि मैं आपको यह मेरा आखिरी संदेश दे रहा हूं। आणि मला असं वाटत आहे की मी शेवटला संदेश तुम्हाला देत आहे। इसलिए थोड़ा बोझ के साथ आणि म्हणून थोड़ा ओझ घेऊन सांगत आहे। इसलिए बुरा ना माने। आणि म्हणून वाईट वाटून घेऊ नका। अगर आपने सिर्फ संडे का दिन ही सिर्फ आराधना मीटिंग समझा है तो फिर मंडे का आराधना मीटिंग नहीं है क्या। आणि तुम्हाला फक्त रविवारचीच आराधना मीटिंग आहे असं समजता तर सोमवारची आराधना मीटिंग नाही आहे का। और वजन क्या कहता है। वचन काय सांगतो प्रियांनो। अगर आप उदार पाया व्यक्ति है तो आप इसको थोड़ा गौर से समझो। इब्रानियों का पत्र 10 अध्याय का 24-25 हो जाए। आणि इब्रीकाराचं पत्र त्याचा 10 अध्याय त्याचं 24-25 वचन। देखा काही लोकांची रीती है आणि काही लोकांची अशा प्रकारची चाल आहे। ओ रीती उधार पायवा लोकांची रीती नाही आणि तशी पद्धत जी आहे तारण प्राप्त झालेल्या लोकांची ती पद्धत नाही। उधार पायवा जे नाही असं नाही करेगा आणि तारण प्राप्त झालेला मनुष्य असं करणार नाही। परंतु मंडळी मध्ये काही लोकांची अशी रीती आहे आणि मंडळी मध्ये काही लोकांची अशी चाल आहे। मैं आपको बोला ना कई लोग कुछ ऐसे लूटी कारण या कुछ ऐसे बातों कारण नहीं आ पाए वो बात आने। आणि काही लोक त्यांच्या महत्त्वपूर्ण कामामुळे ते नाही येऊ शकले। त्यांची इसेन्शियल ड्यूटी आहे ती सोडू नाही शकत म्हणून ते नाही येऊ शकले। काही हरकत नाही। मैं उनके बारे में नहीं बोल रहा। त्यांच्या संबंधाने नाही म्हणत आहे। परंतु प्रभूने आपको अवसर दिया, मौका दिया, समय दिया, ये सारे बात तुम्हें होने के बावजूद तुम्ही आप संगतियों को लापरवाही करताय। आणि प्रभूने तुम्हाला संधी दिली, जाणे येण्याकरता गाडी दिली, वेळ दिला, सगळ्या प्रकारच्या सुविधा दिल्या तरी सुद्धा तुम्ही निष्काळजीपणा करता त्या लोकांसंबंधाने। अभी आप काम करता है, आपको काम करके अपना परिवार का भी पालन पोषण करना है, आपको थोड़ा ज्यादा देर काम करना पड़ा, उस दिन मीटिंग में अटेंड नहीं किया,
उसके बारे में मैं नहीं बोल रहा। आणि तुम्ही काम करता, काम करून आपल्या परिवाराचं संगोपन करता, आणि मग त्या दिवशी तुम्हाला थोडं जास्त वेळ कामावर थांबावं लागलं, त्यांच्या संबंधाने नाही म्हणत आहे। ऐसे आप मिसअंडरस्टँडिंग नाही करा आणि तुम्ही गैरसमज करून घेऊ नका। लेकिन बहुत लोग मीटिंग टाइम वर घर में टीवी के सामने या मोबाइल के साथ किसी के साथ बातों में बहुत टाइम पास करता है, इधर घूमते रहता, वो लोगों के बारे में बोल रहा। आणि मीटिंगच्या वेळेला लोक घरात बसतात, गप्पा मारत बसतात, मोबाईल पाहतात, किंवा मग ते बाहेर मार्केटला जातात, फिरायला जातात, त्या लोकांसंबंधाने म्हणत आहे। म्हणून जिस बात का गौरव है उन्होंने अभी तक नहीं जाना, आणि त्या गोष्टीला किती गौरव आहे हे त्यांनी अजून नाही ओळखलं। और उनको दिल से प्रभु के संगति का कोई भूख प्यास भी नहीं, आणि मनापासून प्रभूच्या संग सहभागितेची त्यांना ताण भूकच नाही। छोटी छोटी बातों में बहाना बोल करके छोड़ देगा, आणि छोटे छोटे कारण सांगून ते मीटिंगला येणार नाही। ओ मंडली को नहीं जाना, प्रभु को भी नहीं जाना, और वो जो कर रहा है वो भयंकर शैतानिक तरह से धोखा कर रहा है। आणि त्यांनी मंडळीला नाही ओळखलं, प्रभूलाही नाही ओळखलं, आणि ते जे काय करत आहे ते खूप मोठी शैतानी काम आहे। क्योंकि हर एक मीटिंग एक सिर्फ संडे का नहीं, हर मीटिंग प्रभु की महिमा के लिए प्रभु की आराधना है। आणि फक्त रविवारची नाही तर प्रत्येक मीटिंग प्रभूच्या गौरवा करता त्याचा आराधना करण्या करता आहे। मंडली कैसे करता था? आणि मंडळी कशा प्रकारे करते? प्रेषितों का उसका दूसरा अध्याय, प्रेषित त्याचा दुसरा अध्याय, उसका 41-42, त्याचं 41 आणि 42 वचन। मन उनमें मिल गया, मतलब मंडली के साथ मिल गया, या प्रभु ने उनको उन बारहों के साथ मिलाया, आणि प्रभु ने त्या 12 शिष्यांसोबत त्यांना जोडलं, फिर उन्होंने क्या किया, त्या लोकांनी काय केलं? एक मिनट रुक कर पढ़ो, मनो बाइबल स्टडी में मीटिंग में गया, आणि बाइबल स्टडी मध्ये ते मीटिंग मध्ये गेले। अभी बीच वाले दिनों में क्या होता, बाइबल स्टडी होता, बाइबल स्टडी मीटिंग में गया, आणि बाइबल स्टडी मीटिंग मध्ये ते गेले, संगति में गया, वो एक दूसरे के साथ संगति करना प्रभु की आज्ञा है, वो संगति में गया, आणि ते सहभागितेमध्ये गेले, रोटी तोड़ने, प्रभु मेष के आचरण के लिए उस मेष की मीटिंग में गया, आणि प्रभु मेजाचे आचरण करना करता त्या प्रभु मेजा मध्ये सहभागी होणाऱ्या मीटिंग मध्ये गेले, प्रार्थना मीटिंग में गया, या उपवास प्रार्थना में गया, आणि उपवास प्रार्थने मध्ये गेले। ये एक एक मीटिंग है, आणि एक एक मीटिंग आहे, एक भी मीटिंग उन्होंने तुच्छ नहीं किया, आणि एकही मीटिंग ला त्यांनी तुच्छ केलं नाही। उसका 46 वचन, त्याचं 46 वचन, प्रतिदिन एक मन होकर मंदिर में इकट्ठे होते थे, और घर घर रोटी तोड़ते हुए आनंद और मन की सिधाई से भोजन किया करते थे। देखा, हर रोज लोग मीटिंग करते थे, आणि दररोज ते मीटिंग करत असे। समझ में आया प्रियो? लक्षात आलं का प्रियांनो? प्रभु में आने के बाद में, प्रभु मध्ये आल्यानंतर, मंडली जीवन में प्रवेश करने के बाद में, आणि मंडली जीवनामध्ये प्रवेश केल्यानंतर, प्रभु का शरीर का दर्शन पाए बिना कभी भी एक विजयी जीवन नहीं होता, आणि प्रभूच्या शरीराचं दर्शन न प्राप्त करता एक विजयी जीवन नाही जगू शकत। इवन किसी कारण से, अभी आप देखो, किसी कारण से अगर एक प्रभु का जन नहीं आया, तुरंत सारे मंडली को वो मालूम होना चाहिए कि वो क्यों नहीं आया, आणि कुठल्या कारणाने एखादा व्यक्ति जर मंडली मध्ये येऊ शकला नाही तर संपूर्ण मंडळीला ते माहिती राहायला पाहिजे की तो का नाही आला। इधर कोई नहीं आया तो भी जो आया वो लोग, मतलब जो नहीं आया वो लोगों के बारे में कुछ बोलेगा नहीं, क्योंकि झूठी बोल रहे, सच तो है नहीं, सच बोल भी नहीं सकता, बोलेगा तो प्रभु के साथ बोलेगा नहीं, अच्छा नहीं किया इसलिए ना सुनना, इसलिए कभी नहीं आने का रीजन नहीं बोलेगा। आणि मग या ठिकाणी जे आले नाहीये पण जे आलेले आहे ते कधी काही सांगणार नाहीये, कारण का, कारण खोटं काय बोलायचं, आणि मग प्रभूच्या दासाला खोटं कसं काय सांगायचं, म्हणून ते अशा प्रकारे काही सांगणार सुद्धा नाही। हात में काटा लगिया तो, प्रियांनो हातामध्ये काटा टोचला तर पक्का पूरा शरीर को मालूम पडेगा काटा लगिया, आणि संपूर्ण शरीराला समजेल की त्या वेदना कैसा निघाल, आणि मग तो काटा कसा काय काढायचा। सब लोग मदत करेल, आणि सगळे लोक मदत करतील। मंडली के एक भी जन कोई भी कारण से कुछ भी बात होता है ना, तुरंत मंडली को मालूम होना चाहिए, मंडली अलर्ट हो जाएगा, वो बात एकदम सोल्व हो जाते। आणि मग कोणाला कुठल्या कोणाच्या जीवनामध्ये काही समस्या आहे तर ते मंडळीला समजायला पाहिजे, संपूर्ण मंडळी मिळून त्याच्या करता सहाय्य करेल आणि त्याचा तो प्रॉब्लेम सॉल्व होईल। पहिले करिंथी 12 अध्याय 26 वचन, पहिले करिंथी 12 अध्याय 26 वचन,
देखा एक अंग को दुख होता है तो प्रियो सब अंग को दुख होता है आणि मग शरीराच्या एखाद्या अवयवाला जर वेदना होता है तो फक्त त्या शरीराच्या त्या अवयवाला नाही तो संपूर्ण शरीराला वेदना होता क्यों का यो शरीर का अंग है भाई कारण ते शरीराचा अवयव है वो जीवन से जोड़ा हुआ है आणि तो जीवनाशी जोडलेला आहे अभी इस अंगूठे में ब्लड बहना है तो बाकी इधर से सबको होकर के ये सबका सहारा है तभी इधर ही पहुंचेगा आणि तुमच्या अंगठ्यातून रक्त प्रवाह व्हायचा आहे तर त्या संपूर्ण शरीरामध्ये असणाऱ्या ज्या नर्व्स आहे त्या नर्व्स मधून रक्त वाहत वाहत त्या अंगठ्यापर्यंत येईल आणि मग तिथून तो वाहत राहील याच्या करता संपूर्ण शरीराला सहाय्य करणं आहे दुसरा अगर साथ नहीं दिया तो ये कुछ दिन में वो बिना कामयाब होगा आणि मग इतर रक्तवाहिन्यांनी साथ नाही दिली तर मग काय होईल हा अंगठा सडून जाईल मी आपको किसी का मैं कोई दोष नहीं लगा रहा अरे मी कोणाला दोष नाही लावत आहे लेकिन मी एक नम्र विनंती करतो एक नम्र विनंती करतो आज एक सच्चा मंडळी जीवन बिदाने वाला मैं हूं कि नहीं ये बात को अपने आप को पूछने का आणि मी खरं मंडळी जीवन जगणारा आहे का नाही हे आपण स्वतःला विचारायचं आहे मी हमेशा प्रभु मेज का समय में मिलता है आणि नेहमी प्रभु मेजाच्या वेळेला मी सांगतो पहिले कुरिंथी 11 अध्याय उसके 29 वचन पहिले कुरिंथी कराचं पत्र त्याचा 11 अध्याय त्याचं 29 वचन जो खाते पीते समय प्रभु की देह को न पहचाने देखा म्हणून शरीर को या देह को पहचानना आणि आपण शरीराला ओळखायचं आहे देह काय आणि शरीर काय आहे मंडळी मंडळी मेरा मंडळी जीवन कैसा अभी कितने लोग आकर के सिर्फ संडे को आकर के बड़ी आराम से प्रोमिस लेता है उनको कोई परवाह नहीं बाकी दिन कहा था आणि पुष्कळ लोक काय करतात फक्त रविवारच्या आराधनेला येतात प्रभु मेजामध्ये सहभागी होता त्यांना काही परवास नहीं है इतर दिवसी ते कुठे राहता और आप में से कितने लोग मैं इससे पहले भी कई बार बोला जो व्यक्ति जब आकर मीटिंग में नहीं आ पाता तो संडे के दिन में खड़ा होकर के दो शब्द में गवाही देना है कि देखो मैं ऐसे ऐसे पढ़ाने जगह पर गया था मैं इधर नहीं आ पाया और मैं उधर ही मानव प्रभु का लोगों के बीच में यहाँ को बोलता हूँ सच्चा उपदेश जो जहां मरे आप नासिक मंडली से कहीं भी जाता है तो आपको कम से कम अपने साथ मिलने वाला एक झूठ ब्रदर लोग बाकी लोगों में जाकर झूठा सिस्टर में कभी नहीं जाना ऐसे जाएगा तो जरूर एक दूसरा अभिषेक आएगा फिर वो मतलब एस्टर सिस्टर का जैसा घूमते रहेगा तो ऐसा बहुत लोगों का मैं नमूना दे सकता था लोगों को बोलने से भी चेतावनी देने से भी नहीं समझता तो इसलिए मैं एक बात आपको बताना चाहता हूँ कहीं भी जब जाता है तो भी मैं पुराना मतलब असेंबली में गया था ऐसा गवाही देकर प्रभु का महिमा करना चाहिए आणि मग एखादा व्यक्ती एखाद्या वेळेला एखाद्या मीटिंगला नाही येऊ शकला कुठल्या कारणाने त्याला बाहेर जावं लागलं तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्या सोबत मिळणारं जे शिक्षण आहे ते ब्रदरन लोकांचं की त्या लोकांमध्ये ते गेले होते अशा प्रकारची एक साक्ष त्यांनी मंडळीमध्ये येऊन द्यायला पाहिजे आणि कोणाला जर कुठल्या प्रकारे काही शंका असेल तर मीटिंग संपल्यानंतर तुम्ही माझ्याकडे या आणि विचारा मी समजून सांगेल हा देखो मंडळी प्रभु का शरीर है ये शरीर को जानना है जांचना है मैं योग्य रीति में प्रभु में शामिल हो रहे क्या आणि प्रभूची मंडळी जे आहे ते प्रभूची शरीर आहे म्हणून त्या शरीराला आपण चांगल्या प्रकारे जाणायचं आणि स्वतःला जाणायचं की मी त्या शरीराचा अवयव आहे का अभी थोडी वेळ पहिले हमने पहला कोरिंथी 12 का 13 पढ़ा आणि थोड्या वेळापूर्वी पहिले कोरिंथीकराचं पत्र 12 अध्याय 13 वचन आपण वाचलं प्रभूने जो उद्धार पाए लोगों को क्या किया आणि तारण प्राप्त झालेल्या लोकांना प्रभूने काय केलं पवित्र आत्मा की बाप्तिस्मा के द्वारा शरीर में जोड़ा आणि पवित्र आत्म्याच्या बाप्तिस्माच्या द्वारे शरीरामध्ये जोडलं एफिसियों 12 अध्याय 23 वचन एफिसियकराचं पत्र पहिला अध्याय त्याचं 23 वचन मी हे सारे वचन क्यों पढ़ा रहा हूं हे सगळे वचन का सांगत आहे मंडळी प्रियो प्रभु का शरीर है ये शरीर का सच्चा दर्शन पारो आणि मंडळी प्रभूचं शरीर या शरीराचं खरं दर्शन प्राप्त करा देखा यीशू मसीह की परिपूर्णता है मंडळी यीशू मसीह का देह है मंडळी आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर आणि त्याची परिपूर्णता आहे ते म्हणजे मंडळी म्हणून का म्हणू यीशू मसीह उस मंडळी का सिर है आणि प्रभू येशू ख्रिस्त त्या मंडळीचं मस्तक आहे ना कोलोसियों का पत्री पहिला अध्याय 18 वचन में कलसीकराचं पत्र पहिला अध्याय 18 वचनामध्ये देखा यीशू मसीह कलीसिया का सिर और कलीसिया मसीह का देह आणि प्रभू येशू ख्रिस्त मंडळीचं मस्तक आणि मंडळी प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर आहे बहुत बड़ी बात है
खूप मोठी गोष्ट आहे. जीवन में हम लोग अगर सही रीति में मंडली जीवन को अगर नहीं जाना, आपण आपल्या जीवनामध्ये योग्य रीतीने प्रभूच्या मंडळीला ओळखलं नाही तर हमारा मंडली जीवन में हम हार जाएगा. आपण मंडळी जीवनामध्ये हारून जाऊ और उस स्वर्ग का उस शादी में शामिल कभी नहीं हो पाए. आणि स्वर्गाच्या त्या लग्नामध्ये आपण सहभागी होऊ शकणार नाही. इसलिए हरेक पवित्र लोगों में आज एक दो सवाल देकर के भेजना चाहता हूँ. आणि प्रत्येक पवित्र भक्ताला एक दोन प्रश्न देऊन मी पाठवू इच्छितो. पहिली बात, आप उद्धार पाकर के प्रभु के द्वारा मंडली में जोड़ा गया है कि नहीं परखो. आणि तारण प्राप्त करून प्रभूच्या मंडळीमध्ये तुम्ही जोडलेले आहे का नाही हे तुम्ही पारखा. अगर प्रभु में अगर जोड़ा गया है तो, आणि जर तुम्ही प्रभूशी जोडलेले आहात तर मेरा कर्तव्य, मेरा नाक में उस शरीर में नाक है या कान है, आंग है, मुंह है, मतलब क्या है ये मेरी जाना है क्या. आणि मी प्रभूच्या शरीराशी जोडलेला आहे तर मी प्रभूच्या शरीराचा कोणता अवयव आहे हे आपण जाणलं आहे का. मी या प्रभूच्या शरीराचा कान आहे का, नाक आहे का, डोळा आहे का, हात आहे का, पाय आहे का, मी काय आहे हे तुम्ही जाणलंय का. और मैं वास्तव में प्रभु के शरीर का अंग होने के कारण मुझमें समय के अनुसार का बढ़ोतरी होता है. आणि मी प्रभूच्या शरीराचा जर एक अवयव आहे तर वेळेच्या अनुसार त्या अवयवाची वाढ होत आहे का. क्योंकि जो शरीर में बैठ रहेगा आणि जो शरीराशी जोडलेला राहील उसका ही बढ़ोतरी होगा, त्याचीच वाढ होईल. आणि कई बार शरीर में जोडा रहता है तभी भी कुछ का बढ़ोतरी नहीं होता. आणि एखाद्या शरीराचा भाग असा राहतो की तो शरीराशी जोडलेला राहतो पण त्याची संपूर्ण शरीराची जशी वाढ होते तशी त्या अवयवाची वाढ होत नाही. हमने देखा है कि कई 40 साल का व्यक्ति उसका हाथ जो है वो बचपन का हाथ जैसा इधर छोटा सा हाथ है. आणि आपण पाहिलेलं आहे की 40 वर्षाचा एक मोठा मनुष्य आहे पण त्याचा हात जो आहे तो 4 वर्षाच्या मुलाचा जसा हात आहे तसा छोटासा हात राहतो. काही लोक नाक एकदम छोटा नाक, आणि काही लोकांचं नाक जे ते एकदम छोटा नाक राहत नाही बढ रहा है आणि ते नाकाची वाढ नाही झाली. कुछ कारण आहे, काही कारण आहे. अभी यहाँ पर बैठा हुआ प्रभु के मंडली के सारे सदस्य है, समय के अनुसार हमारी बढ़ोतरी है क्या. आणि या मंडळीचे जे काही सदस्य है त्यांची वेळेच्या अनुसार जशी वाढ व्हायला पाहिजे तशी वाढ आहे का. कुलोसियों दुसरा अध्याय का 19 वचन, कलसीकाराचं पत्र दुसरा अध्याय 19 वचन. देखा प्रयोग, जब तक आप शरीर के साथ मरम मिला नहीं रहेगा तो आपका सच्चा बढ़ोतरी कभी नहीं होगा. आणि जोपर्यंत तुम्ही शरीरासोबत जोडलेले राहणार नाही तोपर्यंत तुमची खरी वाढ होणार नाही. इसलिए प्रभु बार बार बोलता है तुम मुझमें बने रहो. आणि म्हणून प्रभु वारंवार म्हणतो तुम्ही माझ्या मध्ये राहा. प्रभु में बना रहते बिना हमारा मतलब बढ़ोतरी या उन्नति नहीं होगा. आणि प्रभु मध्ये न राहता आपली वाढ होणार नाही. एक दो वचन बोल के मैं जल्दी खत्म करूंगा. आणि एक दोन वचन सांगून लवकर मी या ठिकाणी थांबेल. एफेसियों उसका 4 अध्याय का 13 वचन, इफिसकाराचं पत्र 4 अध्याय 13 वचन. जब तक कि हम सबके सब विश्वास और परमेश्वर के पुत्र की पहचान में एक न हो जाए और एक सिद्ध मनुष्य न बन जाए और मसीह के पूरे ढील-ढोल तक न बढ़ जाए. देखा मतलब प्रभु में बुलाहट पाए वो लोग आत्मीय जीवन में एकदम यीशु मसीह की ढील-ढोल तक बढ़ना चाहिए. आणि प्रभु मध्ये पाचारण प्राप्त झालेले लोक आत्मिक जीवनामध्ये प्रभु येशू ख्रिस्ताच्या मस्तकापर्यंत वाढायला पाहिजे. 16 वचन, देखा मतलब जब वो अगर शरीर का दर्शन पा करके हरेक के साथ जोड़ करके मिलकर के नहीं रहेगा तो वो उन्नति पाने वाला सवाल ही नहीं. आणि शरीराचं दर्शन प्राप्त करून प्रत्येकाशी जोडून राहणार नाही तर मग तो आत्मिक जीवनामध्ये वाढू शकणार नाही. आणि गोष्ट तुमच्या लक्षात येत आहे का प्रिया, प्रकार मेरा आत्मिक बढ़ोतरी हो रहा है. आणि योग्य प्रकारे आत्मिक जीवनामध्ये माझी वाढ होत आहे का. प्रभु का दास लोग मतलब बहुत बोझ के साथ ये बात क्यों बताते हैं आपको. आणि प्रभूचे दास लोक खूप ओझ्यास ही गोष्ट का सांगत आहे. किसी भी प्रकार आपका आत्मिक जीवन में कोई कमी या गिरावट नहीं होने के लिए बोलते. आणि कुठल्याही प्रकारे आत्मिक जीवनामध्ये तुम्ही खाली अधोगतीला जावं अशी प्रभूची इच्छा नाहीये. मेरे कर्तव्य क्या है, आपला कर्तव्य काय. कोलोसियों पहिला अध्याय 28-29 वचन, कलसीकाराचं पत्र त्याचा पहिला अध्याय 28-29 वचन. उनकी उस शक्ति के अनुसार कि जो मुझ में सामर्थ्य के साथ
प्रभाव डालती है, तन मन लगाकर परिश्रम भी करता हूँ। यो आज तक तन मन लगा करके आप लोगों को प्रभु यीशु मसीह को देते हुए है ना, मसीह के रूप में लाने के लिए तन मन लगा करके कार्य किया। आणि एकदम संपूर्ण अंतःकरणाने तुम्हाला ख्रिस्ताच्या रूपामध्ये आणण्याकरता संपूर्ण शर्तीने प्रयत्न केले। हे तो आपको सबको मालूम है, हे तो तुमच्या सगळ्यांना ठाऊक आहे। हमको बहुत वेदना है, आम्हाला खूप वेदना आहे। बहुत लोग संगतियों को बहुत आराम से लापरवाही करता है। आणि पुष्कळ लोक संगतीला खूप निष्काळजीपणाने ते सोडून देतात। भयो आप प्रभु को क्या लेखा देगा, प्रणो प्रभुला तुम्ही काय हिशोब द्याल, और आप एक सच्चा उन्नति नहीं पाएगा तो प्रभु को प्रभु आपको कैसे इस्तेमाल करे। आणि खरं एक तुम्ही प्रगति प्राप्त के लिए नहीं तो प्रभु तुमचा कस काय उपयोग करेल। यदि आज अपने जीवन के आखिरी दिन देगा तो हम प्रभु को क्या हिसाब देगा। आणि आपला आजचा दिवस आपल्या जीवनाचा शेवटला दिवस असेल तर आपण काय प्रभुला हिशोब देणार। हम एक सच में एक सच्चा मंडली जीवन में बिताता है। आणि खरं मंडली जीवन मी जगतो का। प्रभुचा दास प्रेषित पौल अशा प्रकारे म्हणत आहे, देखो दिन रात मैं आपको बोलूं, आज भी मैं सुबह 2 बजे से उठ करके मैं ये वचन को तैयार करने में लगा हुआ। आणि आजही सकाळी 2 वाजता उठून हे वचन तयार करण्यासाठी मी बसलो। बहुत बोझ के साथ आपको बता, आणि खूप ओझ्यासह मी तुम्हाला सांगत आहे। हाँ बताओ, आप 2 बजे अच्छा नींद में था, 2 वाजता तुम्ही चांगले झोपलेले होते। मैं आपका बुराई नहीं बोल रहा, याच्यामध्ये वाईट नाही आहे, लेकिन प्रभु ने बोझ दिया। आणि प्रभु ने ओझ दिला, प्रभु की मंडली को ये देने के लिए, प्रभूच्या मंडळीला देण्याकरता। बहुत दुःख है प्रियो, इतना माना प्रभु में जब परिश्रम करके लोगों को बताता है समझाता है फिर भी लोग उसको लापरवाही करते हैं। आणि एवढं परिश्रम करून सांगतो तरी सुद्धा लोक काय ते एकदम दुर्लक्ष करून चालतात। प्रियो हमें एक दिन लेखा देना है, प्रभु एक दिवस आपल्याला याचा हिशोब, हम प्रभु के आगमन के एकदम निकटता में, प्रभूच्या आगमनाचे एकदम आपण जवळ आहोत। आज अपना मंडळी जीवन कैसा है, आज आपलं मंडळी जीवन कसं आहे। आज भी आप सभी ने ये संदेश सुना, आणि तुम्ही सगळ्यांनी हा संदेश ऐकला, कल का क्लास में कितने लोग आएंगे, आणि उद्याच्या क्लास मध्ये किती लोक येतील, कितने लोग बोलेंगे प्रभु का आगमन तेरी युवा प्रभु का निर्णय मिल गया मैं आऊंगा, कितने लोग निर्णय लिया। आणि किती लोकांनी हा निर्णय घेतला, प्रभूच्या आगमनाला जर उशीर असेल तो उद्याच्या क्लास मध्ये मी येईल। आपने जो भी दिल में निर्णय लिया स्वर्ग देखा, आणि तुम्ही हृदयामध्ये जो निर्णय घेतला स्वर्गाने पाहिला। बहुत दुःख आहे, बोझ आहे, खूप ओझ आहे प्रियांनो, लोक मानव संगतियों को तुच्छ जान करके, आनंदकार का बातों को तुच्छ जान करके, ये दुनिया का नाशवान बातों के पीछे मूल्यवान समय को व्यतीत कर रहे हैं। आणि मग या जगाच्या नाशवंत गोष्टी प्राप्त करण्याकरता जे सार्वकालिक जीवनामध्ये आपल्याला मिळणार आहे त्याला तुच्छ करत आहे। प्रभुवचन में गलातियों 6:8 में लिखा है कि खाने पीने के लिए बस कर। आणि गलातीकराचं पत्र 6:8 म्हटलेलं आहे खाण्या पिण्याकरता आता थांबा, बाकी लालचो में बढ़कर के धोखा मत खाओ, आणि इतर कुठल्या अपेक्षेमध्ये जाऊन फसू नका। इतर भयंकर बात आहे, किती भयंकर गोष्ट आहे। सॉरी गलातियों में पहिल्या तिमोथीच्या 6:8 पहिल्या तिमोथीचं पत्र 6:8 या दिलाय प्रभूने, आणि प्रभूने आठवण करून दिली तो आप लोग ढूंढेगा नहीं मिलेगा फिर। तो मैं आपको बताना चाहता हूँ, तुम्हाला सांगू इच्छितो, अपन ये दुनिया के नाशमान बातों के पीछे आनंद काल का बात को खोना नहीं। आणि या जगाच्या नाशवंत गोष्टी मिळवण्याकरता अनंत कालच्या गोष्टी सोडून देऊ नका। प्रभु यीशु मसीह का शरीर है मंडली, और वो मंडली में प्रभु ने मुझको जोड़ा है, तो मुझे प्रभु ने जो काम दिया वो काम जान करके विश्वास योग्य रह करके कार्य करने के लिए प्रभु इन वचनों के द्वारा आप सबको सहायता करें। आणि प्रभु येशु ख्रिस्ताचं शरीर आहे ती मंडळी, आणि त्या मंडळीमध्ये प्रभु ने मला जोडलेलं आहे, आणि प्रभु ने मला जी जबाबदारी दिलेली आहे ती विश्वास योग्यतेने पूर्ण करण्याकरता प्रभु या वचनाच्या द्वारे तुम्हाला सहाय्य करू। मी आशा करता हूँ प्रभु ने आज बहुत गहरा रीति में अनेक लोगों से प्रभु ने बात किया है, आणि मी विश्वास करतो खूप गहनतेने प्रभु प्रत्येकाशी बोललेला आहे। लेकिन आपने ये वचनों को कैसे लिया उस स्वर्ग को पाहा, आणि तुम्ही हे वचन कसं स्वीकारलं हे स्वर्गाला ठाऊक आहे। प्रभू तुम्हाला आशीर्वाद, प्रभूची कृपा तुमच्या सगळ्यांसोबत असो।